नमस्कार मित्र हो, आपला आठवणी एक कोलाज या आपल्या कार्यक्रमाचं चौथं पुष्प आज आपण घेऊन येतोय. याच्यामध्ये आज आपण एक थोडासा बदल असं बदल म्हणण्यापेक्षा आपण ऍडिशन अशी केली आहे की आपण आपल्या बाकीच्याही ग्रुप्सवरती सगळ्यांना लिंक पाठवायला सांगितली होती, तर आपण अपेक्षा करूया की आपल्या ग्रुपच्या व्यतिरिक्तही काही जण जॉईन करतील आपल्याला आज. आजचा आपला स्पॉटलाइट असणारे जो कलाकार मित्र आहे तो आहे अविनाश चूड. अविनाशची ओळख आपल्याला करण्याची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट आता मंदार खरे आणि शैलेंद्र हळवे असे दोघं जण त्याच्याशी गप्पा मारतील, तर ओव्हर टू मंदार आणि शैलेंद्र. येस, थँक्यू प्रसन्ना. आणि रिअली इट इज अवर प्लेजर दॅट आज आपल्याला अविनाश चंद्रचूड गप्पांसाठी मिळालेला आहे. त्याने त्याच्या व्यस्त शेड्यूल मधनं हे टायमिंग काढलेलं आहे आपल्यासाठी आणि नक्कीच बहारदार होणार आहे. त्याची झलक आपल्याला आत्ताच आलेली आहे की समोर ऑलरेडी मस्तपैकी सेटअप झालेला आहे, ही इज ऑलरेडी रेडी. त्यामुळे फक्त आज मेजवानी आहे आपल्याला, गप्पा तर होतीलच आणि मी आणि शैलेंद्र नक्कीच त्या गप्पांना पुढे नेऊ, त्याचबरोबर आपले बाकीचे मित्र येतीलच, त्यात जोडतीलच. तर अविनाश, गप्पांच्या सुरुवातीलाच एक पहिला प्रश्न जो अगदी म्हणजे युअर युनिनिमस नेम इज अविनाश विश्वजित, म्हणजे आता ऍटलीस्ट या इंडस्ट्रीमध्ये तर सगळ्यांना एकत्रच असं नाव सांगितलं होतं, त्याच्याबद्दल एक थोडस सांगून सुरुवात केलीस तर आवडेल. कुठे भेटला विश्वजित, यापैकी सुरुवात झाली तुमची एकत्र? ऍक्च्युली विश्वजित हा माझा पार्टनर आहे, म्युझिक आम्ही दोघं कंपोज करतो अविनाश विश्वजित या नावानी. विश्वजित पुण्याचाच आहे ऍक्च्युली आणि माझी सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, म्युझिशियन म्हणून झाली. कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा कीबोर्ड वाजवत होतो आणि मग नंतर कुठेतरी आपण म्हणतो ना प्रत्येक कलाकाराची सुरुवात ही इमिटेशन येऊ, तशी माझी पण सुरुवात दुसऱ्यांचं म्युझिक वाजवायचं, ते बसवायचं, ते परफेक्ट बसवायचं, ते बसवून घ्यायचं. मग त्यात म्युझिक अरेंजमेंट हा एक विषय ऍड झाला आणि म्युझिक अरेंजमेंट हा खरं तर माझा बेसिक आवडीचा विषय. म्युझिक म्हणजे म्युझिशियन नंतर म्युझिक अरेंजमेंट हा विषय आवडीचा होता. आणि एक सलीलचा एक अल्बम होता तरुण आई नावाचा, सलील कुलकर्णीचा, तो अरेंज करत असताना विश्वजित पण काही गाणी अरेंज करत होता आणि तेव्हा काही कामं अशी आम्ही एकत्र करत होतो. मला वाटतं पहिली जेव्हा जिंगल काहीतरी केली होती, डीएसकेंची एक जिंगल होती घराला घरपण देणारी माणसं नावाची, ती संदीपने लिहिली होती आणि विश्वजित तो अरेंज करत होता विश्वजित तेव्हा. तर असे आम्ही एकत्र आलो त्या अल्बमच्या माध्यमात आणि त्यात काय झालं, गंमत अशी झाली की कुठलं गाणे कोणी अरेंज केलंय हे आयडेंटिफाय सुद्धा होत नव्हतं, इतके आमचं थॉट प्रोसेस सेम होती. म्हणजे आपण जो म्हणतो ना अप्रोच जो असतो एखाद्या कंपोजिशन साठी, अरेंजरचा जो अप्रोच असतो तो आमच्या दोघांचा इतका सिमिलर होता की हे डिस्टिंग्विशच करता येत नव्हतं की हे अविनाशने केलं का विश्वजितने केलं. मग पुढे असं झालं की विश्वजित मुंबईत गेला आणि पुण्यात खरं सांगायचं तर म्हणजे करिअर असं इथे होऊ शकत नाही म्युझिकमध्ये, म्हणजे लाईट म्युझिकमध्ये स्पेशली, क्लासिकलमध्ये होऊ शकतं पण लाईट म्युझिकमध्ये होऊ शकत नाही. मग ती कामा म्हणजे कामातनं काम मिळणं आपण जसं म्हणतो ना तसं होत गेलं आणि मग सतीश राजवाडे एका टप्प्यावरती भेटला आणि तिथनं मग आमची टीम बनली आणि तिथनं मग आमचं म्युझिक जे पुढे होत गेलं ते होतच गेलं. असं काही ठरवून एकत्र आलो नव्हतं पण कदाचित त्या गोष्टी डिस्टिंक्ट असतात म्हणतो आपण तसं, प्रॉबेबली ती आमची जोडी होती. अविनाश, तू सतीश राजवाड्यांचं नाव घेतलंच आहे तर सगळ्यात अगदी खूप गाजलेलं ती सध्या काय करते याचं जे कंपोजिशन जे केलं तुम्ही ते, त्याची काही आठवण असेल तर सांग ना. बिफोर दॅट अविनाश, आय थिंक तुझी जी आता गणेश वंदना रिलीज झाली आहे ती तू एकदा बाजून मग सुरुवात करायची कार्यक्रमाची, त्यांनी सुरुवात करूयात कारण की गणपती बाप्पा मोरया गणेश गणेशोत्सवाच्या हे गाणं लिहिले गुरुनी, गुरु ठाकूरनी माझा जवळचा मित्र आणि फार कमाल त्यांनी शब्द लिहिले होते. आणि या गाण्याची गंमत म्हणजे जे गणपतीचं गाणं म्हटलं ते आपण एक ढोल ताशा हा एक पॅटर्न येऊ शकतो किंवा तबला पखावं सतार हा एक पॅटर्न डोळ्यासमोर येतो, पण प्रत्येक म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बाप्पा हे माझं आवडतं दैवत आहे त्यामुळे काहीतरी हटके करायचं असा अशी गोष्ट डोक्यामध्ये होती. तर असा एक सिम्पल विचार केला की आपण समजा नुसतं गिटार घेऊन बसलो तर गिटारवरती गणपतीचं गाणं गाता येईल,
सिंपल ठेवता येईल का आपल्याला, कारण की आता जशी गणपती बसवण्याची संकल्पना सुद्धा घराघरात बदलली. पूर्वी आपण जशा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणायचो, नंतर शाडूच्या, आता तर मातीच्या मूर्त्या आपण आणतो. आता तर विसर्जन बहुतांशी लोक आपल्या घरी करतात. सो जशा त्या प्रथा बदलत चालल्या तसं गणपतीचं गाणं का बदलू नये, म्हणून हे थोडस कंटेम्पररी थॉट मी केलेलं गाणं आहे. विजय साय करू तुम्हाला. चिदानंद आनंद चिदानंद आनंद मूर्ति गौरी चातनया चिदानंद आनंद मूर्ति गौरी चातनया नित्य निरंतर बरसत राहो मा तुझी मोरया नित्य निरंतर बरसत राहो मा तुझी मोरया 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 उगमाशी तूच प्रवाही उगमाशी तूच प्रवाही तू जगती आठाई ठाई उगमाशी तूच प्रवाही तू जगती आठाई ठाई मांगल्याचा मूळारंभ तू शुभ शकुनांची अविरत ग्वाही तुझ्या दर्शने युगा युगांची विघ्ने जातील या तुझ्या दर्शने युगा युगांची विघ्ने जातील या नित्य निरंतर बरसत राहो तुझी मोरया 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 मोरया. क्या बात है, वेरी गुड. खूप छान वाटला होता तो, तेव्हाच अगदी आवडलाच होता आणि अगदी योग्य वेळी आला होता. मागेही गणपतीचं चित्र आहे फ्रेम मध्ये. आपण मगाशी जसं बोललो की सतीश राजवाडे एक वन ऑफ द बेस्ट तुमचा जो पिक्चर झाला त्याचं कम्पोजिशन झालं त्याचं काही तुला आठवण सांगावीशी वाटते का? सतीशचं आणि आमचं असोसिएशन जेव्हा झालं ना ऍक्च्युली खूप लॉंग बॅक, म्हणजे प्रॉबेबली तुम्हाला सगळ्यांना जी आमची पहिली फिल्म माहिती ती मुंबई पुणे मुंबई माहितीये, पण त्याच्या आधी आमचं असोसिएशन होतं आणि कृणाल कुलकर्णीने एक सिरियल प्रोड्यूस केली होती ज्याचं दिग्दर्शन सतीश करत होता आणि मला नाव नाही आठवत सिरियलचं, त्याचं पहिलं म्युझिक आम्ही केलं होतं. तर त्यानंतर मग आमची एक टीम छान जमली आणि पहिली फिल्म आम्ही जी केली ती होती एक डाव धोबी पछा, अशोक सराफ यांची धमाल कॉमेडी फिल्म एकदा धोबी पछाड. आणि ऍक्च्युअली त्याचं संगीत म्हणजे असं त्यात एकच गाणं होतं ते अजय अतुलनी केलं होतं, पण बाकी पूर्ण बॅकग्राऊंड स्कोर मी आणि विश्वजितने केला होता. तिथनं मग आमच्या प्रवासाची सुरुवात झाली सतीशच्या आणि आमच्या. आणि मग त्यानंतर एकदा धोबी पछाड नंतर आमची एक खूप हटके फिल्म आली होती, थ्रिलर फिल्म आली होती, ती होती गैर, की जी मर्डर मिस्ट्री अशा ह्याच्यावरती आधारित होती. आणि मग नंतर 2010 साली ज्या ऍक्च्युअल फिल्मनी एक आम्ही एक साऊंड सेट केला असं म्हणायला हरकत नाही इंडस्ट्रीमध्ये, की एक वेगळा साऊंड, जे एक पारंपरिक जी आधीची रोमॅन्टिक गाणी होती त्याचा जो एक फॉर्मॅट होता, मे बी मोस्टली गाणी जी होती आधीची ती फोक ओरिएंटेड होती किंवा अनिल अरुण यांची किंवा भावगीतमय अरुण नाते, हे जे काही कंपार्टमेंट्स होते आधीचे
रोमॅन्टिक सॉंग्सच्या बद्दल, ते पूर्णपणे एक त्याला नवीन टर्न दिला तो मुंबई पुणे मुंबई. आणि म्हणजे असा जीवात कल्पना नव्हती की दोनच कॅरेक्टरची फिल्म होती म्हणजे मुक्ता आणि स्वप्नीलची, आणि ती खूप गाजली. आणि त्यातलं जे गाणं होतं त्यांनी खऱ्या अर्थाने अविनाश विश्वजीत हे नाव इंडस्ट्री समोर आलं आणि तिथपासून आमचा खरा एक यशस्वी प्रवास असं आपण म्हणू शकतो चालू झाला. कारण की जो पहिला ब्रेक मिळला असतं कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यामध्ये तो फार जास्त इम्पॉर्टंट असतो आणि तो खूप मॅटर करत असतो. सो तो आमचा पहिला ब्रेक होता. आणि मला असं वाटतं की एक संगीतकार आणि दिग्दर्शक यांची जर टीम चांगली असेल ना तरच एक चांगली कलाकृती बनू शकते. म्हणजे आपण आधी पण आधीच्या पण ज्या आपण जर उदाहरणं बघितली की राज कपूर आणि शंकर जयकिशन ही जशी टीम होती त्यांची की जणू काय म्हणायचं. कारण की काय असतं गाणं आपण जे बघतो ऍक्च्युली ते गाणं आधी कन्सिव्ह करणं की इथे ते कॅरेक्टर काय ते कसं बोलणार आहे कसं चालणार आहे आणि त्यातनं ते गाणं त्या फिल्मचा एक पार्ट वाटणं ही इमॅजिनेशनची प्रोसेस हे संगीतकाराचं सगळ्यात जास्त अवघड काम असतं. त्या सगळ्यात जास्त टॅलेंट तिथे लागतो. म्हणजे तुम्हाला हे कळणं की ते किती इमोशन्स टाकायचे आहेत आणि का टाकायचे आहेत आणि कसं गाणं लिहायचं आहे काय कसं कम्पोज करायचंय हे तुम्हाला तेव्हा फक्त कॅरेक्टर्स हे पेपरवरती असतात. ओके. आणि तिथनं मग त्या गाण्याचा प्रवास त्या सिच्युएशन पासून चालू होतो. आणि ओपनिंग सॉंग होतं का कळेना कोणा त्या क्षणी, ज्यांनी माझ्या मते इतिहास घडवला मराठी इंडस्ट्रीमध्ये. मी जस्ट एक कडे तुम्हाला ऐकतो त्याच्या एक दोन ओळी ऐकव ना. येस. गोड नाते हे जन्मांतरीचे, क्या बात है.
मस्त एक नंबर. थँक्यू शैलेंद्र, तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मी थोडं आता हे सगळं आता अविनाशचा आपण जर्नी जर का बघायचा झाला तर हे आता त्याचे हायलाइट्स आपण बघितले सुरुवातीचे दोन. अविनाशचे जे काय काही गुण म्हणता येतील किंवा त्याच्या जे काय स्पेशालिटीज आहेत ज्या त्याचे सहकलाकार त्याच्याबरोबर इथे येतात. माझ्या सुदैवाने मला जकार्तात त्याला 4 वेळा इन्व्हाइट करून कार्यक्रम करता आले त्याचे. आणि म्हणजे जकार्तातली लोक अजूनही अविनाश चंद्रचूड म्हटलं की म्हणजे अजूनही लोकांना आठवतात. शेवटचा प्रोग्राम करून 3 वर्ष झाली आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे काय सहकलाकार तो घेऊन आला प्रत्येक वेळी येताना ते सर्व सहकलाकार हे त्या त्या वेळचे आणि त्यांच्या त्यांच्या वाद्यांवरचे भारतातले मास्टर्स समजले भारतातले म्हणजे मुंबईतले मराठी इंडस्ट्री किंवा हिंदी इंडस्ट्रीतले सुद्धा मास्टर्स समजले जातात. आणि त्याचवेळी सगळे तरुण होते म्हणजे आय्यरजी वगैरे असे एखाद दुसरे किंवा शामराजजी वगैरे सोडले तर बाकी सर्व कलाकार अविनाश तरुण लोकांना घेऊन आला होता. आणि त्यांच्याकडून अविनाशचं कौतुक हा जरा म्हणजे काय म्हणता येईल त्याला पुढचा शब्द आहे पण अविनाशच्या गोष्टी ऐकणं अविनाशच्या परोक्ष हा पण एक खूप चांगला अनुभव मला आला. म्हणजे मला असा अभिमान वाटायचा प्रत्येक वेळेस सांगताना की अख्ख्या इंडस्ट्रीत नोटेशन बनवणे याच्यात अविनाशचा हात कोणी धरू शकत नाही असं सत्यजित प्रभूपासून सर्वांनी मला म्हणजे 3-4 लोकांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलं की नोटेशन्स जी असतात गाण्याची किंवा त्याच्या गाण्याच्या मागच्या म्युझिकची ती अविनाशची बनवलेली जी नोटेशन्स असतात ती इंडस्ट्री स्टँडर्ड समजलं जात होते असं म्हणजे इतक्या हाय क्वालिटीची नोटेशन्स आणि परफेक्ट नोटेशन्स असतात जुन्या आणि नवीन गाण्यांची सुद्धा. आणि अविनाशची दुसरी प्रॉपर्टी लोक सांगतात म्हणजे अत्यंत सिन्सिअर म्हणजे म्युझिक आणि त्याच्याकरता वाहून घेतलेला इसम कोण असेल तर अविनाश चंद्रचूड. आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं आणि कुठेही तो म्हणजे स्वतःच पण करत नाही आणि इतर म्युझिशियन्सना पण कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही किंवा कुठेही ओव्हर पॉवर करत नाही. सर्वांना बरोबर घेऊन चालणं ही अविनाशची प्रॉपर्टी लोक म्हणजे त्याच्या बरोबर येणारे म्युझिशियन्स सगळे इंडिपेंडेंटली सांगतात. आणि हे रात्री 12 वाजता सुद्धा ते हे सांगू शकतात 12-1 वाजता सुद्धा. तू शैलेंद्र जे नोटेशनचं म्हणलास ना त्याच्यावर एक खूप छान किस्सा आठवला मला. ऍक्च्युली मी जेव्हा पुण्यात मुंबईत गेलो तेव्हा एक फार मोठी व्यक्ती म्हणजे पंचमदांचे म्युझिक अरेंजर मनोहर सिंग, तर मनोहर सिंग यांच्या बरोबर भेट झाली. तर आधी पुण्यातलं जे संगीत किंवा आपण फिरोदियात करायचो किंवा ते जे संगीत होतं ते नॅचरली आपण पुण्यातले जे कार्यक्रम बघतो ते कीबोर्ड गिटार ड्रम्स ह्याच्या पलीकडे म्युझिक जात नाही. पण आपण जर बघितलं तर जो ऍक्च्युअल साऊंड बॉलिवूडचा बनतो तो स्ट्रिंग सेक्शन किंवा ब्रास सेक्शन या गोष्टींनी बनतो. आणि ती वाद्यच पुण्यामध्ये बेसिकली कोणी वाजवत नसल्यामुळे त्या वाद्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि ऑफकोर्स मी स्टाफ नोटेशन वगैरे घ्यायचो पण इंडस्ट्रीत कसं स्टाफ नोटेशन लागतं याची काही कल्पना नव्हती. तर एक रेकॉर्डिंग होतं तर मनोहरीजांना मी वाजवायला बोललो होतो आणि मी तो पार्ट लिहिला होता म्हणजे तर त्यांनी तो बघितला. मला म्हणले वाजून दाखव कसा पार्ट आहे. अच्छा ऐसा लिखा आहे. थांबवलं मला 20 मिनिटं त्यांनी तो रिराईट केला पार्ट. आणि मग त्यानंतर त्यांनी जे काही वाजवलं ते गाणं माझं की मलाच असं वाटलं की झालं काय हा म्हणून. आणि ते एशियातले टॉपमोस्ट सॅक्सोफोन आणि की फ्लूट प्लेअर होते मनोहरी दादा. मला म्हणले कल क्या कर रहे हो सुबह. म्हटलं कुछ नाही दादा मेरे घर पे आज. मग मनोहरीदांनी मला पंचमदांचे ओरिजिनल स्कोर्स दाखवले. आय यू बिलीव्ह दिस. आणि त्यात ते म्हणले की तुला कुठलं गाणं सगळ्यात अवघड वाटतं. तर एक गाणं आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल मेरा नाम हे शब्द म्हणून गाणं आहे तिसरी मंजल इज अ फार डिफिकल्ट सॉन्ग आहे. मेरा नाम हे शब्द प्यार से लोग मुझे असं ते सगळं गाणं आहे. त्याच्या मागे पूर्ण ब्रास सेक्शन आहे की जो अशक्य आहे. ते स्कोर कसे केले त्यांनी किंवा आपण याला बऱ्याच वेळेला चांद मेरा दिल कॉम्पिटिशन सॉन्ग घ्यायचो पण ते स्कोर त्यांनी लिहिले कसे होते ऍक्च्युली तर ते मला त्यांनी दाखवलं. आणि जाताना मला त्यांनी ते मेरा नाम हे शब्दमचा स्कोर आहे तो गिफ्ट केला.
म्हणला ज्या तू लेकेजर आणि अनेक शोज असे मी कंडक्ट केलेत की ज्याच्यामध्ये पंचमदांची गाणी चालली आहेत आणि मनोहरी सिंग उभे आहेत आणि मी कंडक्ट करतो तर मला भयंकर टेन्शन यायचं की मनोहरी दांना मी कसं कंडक्ट करणार कारण त्यांनीच ते गाणी बनवली आहेत म्हणजे आणि एस डी वर्मनचे सुद्धा आर्टिस्ट होते त्यामुळे एस डी वर्मनच्या एका गाण्याचा शो होता ते म्हणले तू म्हणजे कंडक्ट करा अब मेरा पीस आहे तर मला वाटलं गंमत करतायत मी काय कंडक्ट करणार त्यांना आणि मी बघत होतो त्यांच्याकडे आणि तो पार्ट त्यांचा निघून गेला आणि मी त्यांना टायमिंग दिलं नाही कारण की मला टेन्शन आलं होतं कसं टायमिंग देणार एवढ्या मोठ्या माणसाला तर त्यानंतर जे ते अपसेट झाले ते जे काय मला शिव्या ते शिव्या घालायचं म्हणजे भवर्ण शिव्या घालायचे सगळे आणि तू नाही टायमिंग द्या म्हणजे तुझे बोला था टायमिंग म्हटलं दादा मी कसे अरे तुझे बोला था ना टायमिंग मग नेक्स्ट शो पासून आम्ही मित्र बनलो आणि मी त्यांना टायमिंग द्यायचो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्यांना त्यांच्या लास्ट स्टेज मध्ये त्यांना ऑलमोस्ट किडनी फेल्युअर झालं होतं दर 3 दिवसानंतर त्यांना ते डायलिसिस त्यांना करायला लागायचं त्या परिस्थितीत सुद्धा त्यांना उभं पण राहता यायचं नाही त्यांना आम्ही उभं करायचो आणि ते स्टेजवरती असे सॅक्सोफोन घेऊन यायचे आणि त्यानंतर ते जे वाजवायचंय त्या परिस्थितीमध्ये ते जे वाजवायचंय ते आमच्या कुणाही पेक्षा बेटर वाजवायचे सो आय थिंक म्हणजे त्यांच्याकडनं एवढं काही शिकायला मिळालं आणि म्हणजे त्यांनी जे एक कॉन्फिडन्स दिला कारण काय असतं की आपल्याला कायम ही की मी त्या लेवलचा आहे का कारण की बरेच लोक असे असतात की अरे श्रीनिवास खळांचं गाणं ऐकलंस का बघ काय कंपोज केलंय पण असे फार कमी लोक असतात की जे हे सांगतात की येस यू आर द वन यू आर केपेबल आणि त्यांच्या सहवासामध्ये मला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली की स्कोर्स कसे लिहायचे आणि स्टाफ नोटेशन चा जो भाग होता की जो इंडस्ट्री स्टँडर्ड जसं म्हणला शैलेंद्र मगाशी की स्टाफ नोटेशन कसं वाचतात लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये सो त्या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मनोरिदा हे कायम माझ्या गुरुच्या स्थानी आहे मी दादांचं एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे अविनाश एक सुरुवात करायच्या आधी थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येतो आवाज नीट येत नाहीये जेव्हा तू गाणं सुरू करतो ना मधन मधन कीबोर्डचा आवाज मिस होतोय आणि किंवा व्होकलही मिस होत आहे पण मला काहीच करता येणार नाही म्हणजे माझ्याकडनं काही हे नाहीये मंदार आपण टेस्टिंगला कसं केलं होतं तसं परत सेटअप करता येईल का म्हणजे तोच आहे सेटअप का काही बदललाय नाही झूम मध्ये दोन व्हॉइसेस कधीच बरोबर येणार नाही नेव्हर झूम इज नॉट हॅपन आय एम एन एक्सपर्ट इट इज नॉट पॉसिबल सो आयदर कीबोर्ड विल कम ऑर स्पीक ऑर सिंगिंग विल कम इट विल नॉट कम अच्छा नाही पण टेस्ट केलं होतं अरे आम्ही आपण असं करू बेटर वे आपण इन्स्ट्रुमेंटल ठेवूया ओके सो आयदर ऑफ इट इफ इट इज सो मी इन्स्ट्रुमेंटल जसं तर बोलणं अगदी क्लिअर ऐकू येत आहे सुपर क्लिअर तो इन्स्ट्रुमेंटल बहुतेक क्लिअर येईल असं वाटतं मला मी जस्ट एक वाजवतो आधी आपण टेस्ट करूया असं वाटतं का है ना सुपर ओके सो एक गाणं मी डेडिकेट करतोय मनोहरी दांना Thank you.
क्या बात, मस्त, व्हेरी नाइस, मस्त मस्त. अविनाश, दोन प्रश्न होते. एक तर तू या इन्स्ट्रुमेंट बद्दल मागे एका कार्यक्रमात बोलला होतास, तर एक थोडस या इन्स्ट्रुमेंट बद्दल पण सांगशील? ओके, हे इन्स्ट्रुमेंट एक अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला पियानिका किंवा मेलोडिका असं म्हणतात. सो हे ग्लोइंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कीबोर्ड त्याला आहे, पण हे सिंगिंगच्या खूप जवळ जाणार आहे. कारण की जसं आपण गाताना फोर्स देतो ना, तसाच ह्याच्या ह्याच्या प्लेइंग मध्ये तो ते एक्सप्रेशन तुम्हाला देता येतो. सो आता एक व्हॉल्यूम कंट्रोल जो आहे तो कसा येऊ शकतो, की त्याच्या जो सॅक्सचा पार्ट होतो एक्सप्रेशनचे पार्ट्स आहेत ते या इन्स्ट्रुमेंट वरती खूप छान, किंवा गायकीचे जे पार्ट्स आहेत ते जसं गायक आणि श्वास थांबला आपला की ते वाद्य जमत. सो इट्स व्हेरी नियर टू सिंगिंग, म्हणून ते खूप यु नो आपल्या हृदयाच्या जवळ जाणार असं ते इन्स्ट्रुमेंट. मस्त पंकज. आणि पंकज, पंकज तुझ्यासाठी काही प्रश्न आहे? हा बोल ना. हा म्हटलं, आपल्या आपल्या जुन्या अनेक आणि आठवणी आहेत वादनाच्या. बाप रे, खूप रात्र रिहर्सल करायचो आपण, आणि पण ती जी मजा होती ना त्या एज मध्ये ते सगळं करण्याची जी मजा होती ना, पुढे कितीही जरी आपण मोठे झालो, म्हणजे नावारूपाने मोठे झालो, तरी ते थ्रिल आणि ती मजा ही परत कधी येत. सो वी हॅड ग्रेट ऑल ऑफ अस. प्रसन्न अविनाश, ऑन दॅट लाईन्स टायटनची एकदा ट्यून वाजून. टायटनची शुअर. या क्या बात है, सुपर सुपर फैंटास्टिक. आणि ऑन दॅट नोट जे तू म्हणलास ना, आय वॉज रिमेंबरिंग आपले कल्याणीचे सगळे जे होते आपले टू इयर्स ऑफ कल्याणी, पहिल्या वर्षी आपल्या दुसऱ्या पक्षी आणि लास्ट वर्षी वी गॉट द फर्स्ट प्राइज, ते मला आठवत आहे. आणि आपण बीजे मेडिकल ला आपला जायचं, नेहरू मेमोरियल ना, नेहरू मेमोरियल, नेहरू मेमोरियल. अविनाश वॉज व्हेरी क्लिअर की ए जिंदगी गले लगाले गाणं घ्यायचं आहे. अरे हे गाणं आता कशाला, पण अविनाश वॉज व्हेरी क्लिअर की हे गाणं घ्यायचं आणि तेवढं डेडिकेशन मी ते बसवलं होतं त्यामध्ये गाणं. आणि अजूनही म्हणजे कधी पण ते ऐकवायला की ऑल दोज थिंग्स वी मिस. पंकज कमाल माहितीये का की ए जिंदगी गले लगाले फोर, हे म्हणजे मी फोर सकट सगळं म्हणतो मधल्या पॉजच्या. राहुल आणि शैला पण पंकज मला आठवते, आपल्याला मिनिमम 100 वेळा ते गाणं आव्याने करून घेतलं असेल आपल्याकडे 100 वेळा. त्याचं समाधानच व्हायचं नाही, कुठलं गाणं अक्षरच्या प्रत्येक ओळ आणि ओळ तो रिपीट करून ते सगळे पॅटर्न्स त्यातले बसवायचं. त्यातली एक ओळ व्हायलाच पाहिजे अविनाश. आणि तुला मला वाटतं तो आव्या तू दोन सीन्स घेऊन वाजवायचं मला वाटतं तेव्हा. दोन सीन्स बरं, ते आपलं ओपनिंग गाणं होतं मला. आता ओपनिंग सेकंड सॉन्ग गाण्याचा किस्सा सांगतो. आता मेहफिल म्हणून मी एक शो करतो तो झीवर, तुम्ही बघत असाल कदाचित. तर त्या शो मध्ये मी एक गाणं घेतलं होतं, सगळं लाईव्ह व्हायलिन्स वगैरे. तर माझे एक म्युझिशियन होते ते चेन्नईला गेले होते आणि ते जस्ट ते गाणं कसं झालं ते ऐकत होते. ते इलयाराजा मागणं आले आणि त्यांनी बघितलं अरे काय कोणता साऊंड ट्रॅक आहे, त्यांनी ऐकवलं त्यांना पूर्ण गाणं.
तर मग त्यांनी मला तिथनं फोन लावला, पण अनफॉर्च्युनेटली मी तो फोन घेतला नाही. मग त्यानंतर तो जेव्हा इथे आला तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे राजा सरांना खूप आवडलं ते गाणं, आणि ते म्हटले असं ते गाणं लाईव्ह व्हायला पाहिजे, असं कधी होत नाही. पण त्याच्या मागे आपण खरंच इतकी एफर्ट्स घेतले आणि इतकं प्रेम केलं त्या गाण्यावरती, आणि ते गाणं खरंच म्हणजे नंतर मी इलयाराजन बरोबर काही काम केलं मध्ये, म्हणजे भूपेंद्र सिंग आणि इलयाराजन असं काही कॉम्बिनेशन होतं, आणि खरंच सांगतो तो माणूस फार डेंजरस आहे. म्हणजे काय वाटतेल ते तो कंपोज करतो, कुठल्याही कॉर्ड्स असू शकतात, अनबिलिव्हेबल डोकं आहे त्या माणसाचं. आणि लाईव्ह वाजवणं त्या माणसाची गाणी हे म्हणजे अरे बाप रे बाप, तो माणूस काय हार्मोनीज काढतो आणि काय त्याचं थिंकिंग आहे. म्हणजे लास्ट लास्ट वर्ड आहे इलयाराजा, राजा सर इज लास्ट वर्ड. त्यांच्याकडनं खूप काही त्यांच्या गाण्यातनं कितीतरी आपण गोष्टी घेतो, पण ऑफकोर्स हे गाणं आपल्या सगळ्यांचं गाणं आता मला एवढं आठवत नाही, पण मी प्रयत्न करतो वाजवायचा. डन. तुझ्या घरच्या प्रॅक्टिस आठवल्या. येस येस, आणि अव्या या गाण्याचे रिदमचे एवढे पॅटर्न तू दिले होतेस आम्हाला, म्हणजे आम्ही राजा इकडून तिकडे पळत होतो एक एक कडव्यानंतर, एकदा तबल्यावर यायचा, एकदा कोंगोर यायचा, एकदा सॉरी राजाला मारायचं अक्षरशः मारायचं माझ्या, पण दुसऱ्या दिवशी खूप शेळ घालायचा आणि दुसऱ्या दिवशी परत चहा प्यायला पुन्हा झिरो वरती असायचं. बापरे बाप. आणि तेव्हा दिदी पण गाणं होता आपला शेवटचा गाणं, दिदी त्या गाण्याने दंगा झाला होता तिथे एकदम. विनय होता ना, विनय निघाला विनयला त्या त्याच्यात बेस्ट सिंगरचा प्राइज मिळाला होता ना. आणि आपले सगळ्यात मेन काय होतं, आपलं टीमवर्क जे असायचं ना, म्हणजे आपण राईट फ्रॉम शैल्यापासून किंवा बॅक स्टेज सगळे कोकड बघायचं सगळं, म्हणजे प्रत्येक माणूस आपापल्या एरियामध्ये एवढा डेडिकेटेड होता रे की त्या टीमवर्कमुळे खरं आपण ऑलवेज प्रत्येक कॉम्पिटिशन जिंकायचं. मला वाटत नाही की आपल्या इतकं यश कुठल्या बॅच दिलं असेल बीआयके. अभ्यंकर सरांचा फोन आला होता मला की तुम्हाला आठवते का किती प्राइस म्हटलं, एवढं मला तर आठवत नाही की किती काय जिंकलं होतं, पण वी वेअर अ ग्रेट टीम, आय जस्ट रिमेंबर दॅट. म्हणजे आणि दॅट लेगसी वॉज आय थिंक खूप चांगलं, ज्यांनी सुरुवात केली होती ते माझ्या आधीची बॅच होती, म्हणजे दिप्या सर अश्विन देसाई एम्बेसी मल्ला, अश्विन वॉज अ ग्रेट ग्रेट गाय, आणि तो गिटार वरती वाजवायचो, आम्ही त्याच्या घरी खूप रिहर्सल करायचो. इनसिंग कॉम्पिटिशन होती तेव्हा, मी फर्स्ट जिंकलो होतो तेव्हा कॉम्पिटिशन, आणि ती पण आम्ही जिंकलो होतो. तिथनं ते खरं कुठेतरी चालू झालं. आणि सो आय मीन म्हणजे बाकी इंजिनिअरिंग मधला सगळ्यात बेस्ट पार्ट हा होता. आणि मला एक खूप भारी किस्सा आठवतोय की आपल्याला सहस्त्र बुद्धे सर होते ते खूप खडूस होते तसे बाकीच्या बाबतीत, पण ते मला असं इंडिव्हिज्युअली बोलून सांगितलं की ह्याच्यात काही ठेवलं नाही म्युझिक कर, आणि मला ते सोडायचंय एफ एमच्या क्लास मधनं रिहर्सलला वगैरे. सो इतका तो मला आठवतोय तो सगळा काळ भारी. आणि सिद्धार्थ आणि मी आम्ही खूप लहानपणी एकत्र तो तबला वाजवायचा आणि मी गायचो खूप सिद्धार्थ जबडे. हा सो तिथनं कुठेतरी अगदी सुरुवात झाली होती.
सो अविनाश मला तेच विचारायचं होतं तुला. एकतर म्हणजे आम्हाला जे अविनाश पहिली ओळख झाली खरं सांगायचं आमच्या बॅचला, तर एकतर तुझ्या भावामुळे नितीन चंद्रचूड नाव हे तेव्हा असं साऊंड सिस्टीम आणि सगळ्या दृष्टीने मला पहिलं माहिती पडलं आणि मग त्या अनुषंगाने पण तुझी ओळख झाली. मग तिथे कुठेतरी तुला असतो हे मिळाला वेदर यू गॉट दॅट जिंक्स ऑर त्याच्या आधीच कुठे, आणि तुझ्या गुरुबद्दलही थोडं ऐकायचं होतं त्या अनुषंगाने. माझा सिग्नल वीक दिसतोय. हा ठीक आहे आता म्हणजे मी काय असं डिसाइड केलं नव्हतं की मला यु नो हेच करायचंय असं काही नव्हतं. म्हणजे रादर आपल्या वेळेला काही अपॉर्च्युनिटीज नव्हत्या या क्षेत्रात. जेव्हा आपण म्हणजे पास आउट झालो होतो आणि मी तर कमिन्स मध्ये जॉबच करत होतो, सो असं काही डिसाइडेड नव्हतं. पण म्हणजे द डे आय लेफ्ट कमिन्स सिन्स दॅट डे टिल टुडे आय हॅव नेव्हर रिग्रेटेड फॉर माय डिसिजन ऑफ ऍक्सेप्टिंग म्युझिक एज माय फुल टाइम जॉब. म्हणजे मला ते कधी जमलंच नाही कमिन्स मध्ये. नॉट दॅट की ते काम काय वाईट होतं किंवा ती कंपनी वाईट होते असं बिलकुलच नाही, पण जे काम एक्सपेक्टेड होतं इंजिनियर बनून करायचं ते तिथे नव्हतं. आणि मग सॉर्ट ऑफ तशीच कामं कदाचित करायला लागणार होती आणि म्युझिकवरती असलेलं प्रेम हे खूप जास्त होतं. आणि कमिन्स मध्ये असताना सुद्धा मी म्युझिक करतच होतो आणि मी तेव्हा अरुणदादान बरोबर वाजवायचो आणि अरुणदाते स्वतः केमिकल इंजिनियर. तर दातांनी मला एकदा असं विचारलं की तुला खरंच करायचंय, तर मी म्हटलं मी कन्फ्युज आहे मी कसं काय करू. ते म्हणले की एका प्रश्नाचं उत्तर दे की तुझं काहीच नाही झालं, काहीच नाही झालं आणि तुला म्युझिकच फक्त आता आहे, तर विल यू बी ओके विथ दॅट? अँड आन्सर वॉज येस येस आय विल बी ओके विथ. ते म्हणले दॅन यू हॅव युअर आन्सर, यू यू कॅन लीव युअर जॉब. आणि मग आय थिंक अरुणदादांच्या सहवासात असताना त्यांचं थिंकिंग किंवा त्यांचं एक जिंदा दिल असणं, आणि तेव्हा काही फार पैसे मिळायचे नाहीत खरं तर कार्यक्रमांमधनं, पण एक गोष्ट नक्की होती की शिकायला खूप मिळत होतं त्या लोकांबरोबर राहून. सो आय थिंक तिथनं मग कुठेतरी तो डिसिजन झाला की येस मला फुल टाईम करायचं. आणि मग नंतर यु नो पुण्यामध्ये तसं काही फार नव्हतं, सो मग मुंबईत जाऊनच गोष्टी एक एक सुरू झाल्या. घरच्यांनी कसं ऍक्सेप्ट केलं तेव्हा, म्हणजे तुला काय असं तेव्हा कठीण गेलं की ते इझिली ऍक्सेप्ट झालं? नाही ऍक्च्युली काय माहितीये का की पहिले काही वर्ष खूप टफ गेली, कारण की तो जो ब्रिज होता म्हणजे जॉब सोडून नवीन एका अननोन झोन मध्ये जिथे आपल्या फॅमिलीतलं कोणीच नाहीये आणि मुंबई शहरामध्ये आमचं कुणीही नाही, टोटली तिथे जायचं टोटली झिरो पासून सुरुवात करायची आणि विथ द एंटायर प्रेशर की नाही झालं तर काय आपण एवढे शिकलो सॉर्ट ऑफ सो मेनी थिंग्स. बट इनिशियल काळामध्ये पहिले मॅक्सिमम 3-4 महिने वडिलांकडनं अपोजिशन झालं, पण नंतर हे अंडरस्टूड की मी खूप डेडिकेशननी काम करतो या क्षेत्रात, सो एव्हरीबडी देन कोऑपरेटेड. आणि मग जसं जसं मी टीव्हीवरती दिसायला लागलो तसे बाकीचे फॅमिली मेंबर्स म्हणजे मावशी आत्या वगैरे की जे त्यांना अजिबातच हे पटलेलं नव्हतं की वाया गेला हा मुलगा वगैरे आता याचं काय खरं नाहीये दारूदिवस घरी येणार वगैरे असं एक जे एक कन्सेप्ट असते टिपिकल आपल्या घरी तसं, ते मग नंतर ते सांगायला लागले की अरे हा माझा रिलेटिव्ह आहे असं ते उलट झालं नंतर. सो आय थिंक इनिशियल एक 2 वर्ष टफ होती, बट देन आय थिंक इट वॉज वर्थ टेकिंग दॅट टास्क. करेक्ट, ऍब्सोल्युटली. आणि मागे आपण एकदा बोललो होतो आय थिंक सुमय, इनफॅक्ट आम्ही पण अगदी कायम बोलतो की यु आर सो डाऊन टू अर्थ. आय एम शुअर म्हणजे फिरोदिया पुरुषोत्तम यांना पण काही गोष्टी आल्या असतीलच आय एम शुअर. मे बी त्या जर का तू पण सांगू शकला की त्यातल्या कुठल्या गोष्टी तुला मे बी इंडस्ट्रीमध्ये किंवा इव्हन ओव्हरऑल जर्नीमध्ये उपयोगी पडल्या, अँड एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीत जाऊन एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर राहून हाऊ यू आर स्टील एबल टू रिमेन ऑन द ग्राउंड, हाऊ यू आर एबल टू बी स्टील ग्राउंडेड अ गुड ह्युमन, तुझ्या डेफिनेटली तोंडून ऐकायला आवडेल. ऍक्च्युली काय ना आपण जसं मुंबईत शिफ्ट होतो तसं जेव्हा मुंबई पुणे मुंबईची गाणी खूप हिट झाली होती तेव्हा आमचं एक रेकॉर्डिंग होतं यशराजमध्ये आणि असं वाटायला लागलं होतं की काय आपण हिट देतो यार गाणी एकानंतर आहे. आणि तिथे आतमध्ये एका स्टुडिओमध्ये सलीम सुलेमानचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि दुसऱ्या स्टुडिओमध्ये रेहमानचं रेकॉर्डिंग चाललं. तर तिथला जो रेकॉर्डिस्ट आहे विजय दयाळ म्हणून तो आमचा खूप चांगला मित्र आहे,
तर तो म्हणलाय तुला गाणं ऐकलं रेहमानचं. आणि जेव्हा आम्ही रेहमानचं गाणं ऐकलं इथे आणि इकडे सलीम सुलेमान, त्यामुळे मुंबईत जेव्हा तुम्ही राहता ना तेव्हा यू डोंट हॅव अ चॉईस, यू हॅव टू बी डाऊन टू अर्थ. कारण की तिथे असं नाहीच की तुम्ही नो बडी सेटल्ड देअर, नॉट इवन ए आर रेहमान. आज ए आर रेहमान नाही कुठे या ह्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की ती हे जास्त मी क्रेडिट मुंबईला देईन की यु नो तिथली जी कॉम्पिटिशन आहे आणि इट कीप्स यू गोईंग ऑल द टाइम अँड इट मेक्स यू लर्न न्यू थिंग्स इन म्युझिक अँड इन टेक्निकल थिंग्स ॲज वेल. आणि टेक्निकली सुद्धा म्युझिक खूप जास्त आता पुढे जात आहे. सो आय थिंक या दोन्ही गोष्टींमध्ये आहेत त्या गोष्टी. करेक्ट. आपण याच अनुषंगाने पण एक बोललो होतो की एक मोठं गिटार बद्दल तो एक बोलला होता की आता खूप कमी वाजवणार आहे आणि हाऊ नाऊ द डिजिटल वर्ल्ड इज कमिंग टू युअर इंडस्ट्री. मे बी दोन्ही बद्दल जर का तू थोडं सांगू शकलास. येस, म्हणजे डिजिटलायझेशन आता झालंय जे आमच्या इंडस्ट्रीमध्ये, तर ते असं कीबोर्ड तुम्हाला सगळ्यांना माहित की त्याच्यामध्ये साऊंड असतात. पण नवीन टेक्नॉलॉजी आली VST नावाची, व्हर्च्युअल स्टुडिओ टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल व्हॉयलिन्स जे असतात त्याची आर्टिक्युलेशन रेकॉर्ड केली जातात. म्हणजे लिगाटो व्हॉयलिन्स, स्टकाटो व्हॉयलिन्स, पिझिकाटो व्हॉयलिन्स, आणि ती तुम्हाला एका कीज वरती तुम्हाला ती त्याचे कंट्रोल असतात. सो टेक्निकली एका कॉमन मॅनला हे आयडेंटिफाय करता येणार नाही की मी जे परफॉर्म करतोय तो खरा पियानो आहे की खरी व्हॉयलिन्स आहे का ती म्युझिशियन्सनी वाजवली व्हॉयलिन, राईट. सो त्या पार्ट पासून प्रोड्युसर्स डेफिनेटली ज्यांना फार काही म्युझिक बद्दल प्रेम नव्हतं आणि जे कमर्शियलीच बघत होते, जसे 90% लोक आहेत आमच्या मेनस्ट्रीम बॉलिवूड मधले, की दे आर देअर फॉर टू मेक बिझनेस. सो त्यांनी लाईव्ह म्युझिशियन्सना बाजूला केलं आणि टेक्नॉलॉजी पुढे आली. पण त्यामुळे काय झालं की जे म्युझिशियन्सचं एक हार्ट आहे, म्हणजे आपण शंकरजी किशनची गाणी ऐकतो, सलील चौधरींची गाणी ऐकतो, पंचमदांची गाणी ऐकतो, त्यात जेव्हा म्युझिक पीस येतो ना तो सुद्धा आपल्याला पाठ असतो. कारण एवढ्या म्युझिशियनचा हार्ट सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये, त्यांची एक ह्युमन एरर असेल मे बी, त्यांचा एक टच असेल मे बी, यु नो. आणि आज सगळं मीच प्रोग्राम करतो, म्हणजे त्या व्हॉयलिनचा साऊंड घेऊन आय एम ओनली प्लेईंग. सो इट्स ओनली वन ब्रेन अँड वन हार्ट विच इज द इनपुट फॉर माय सॉन्ग. बट अर्लियर काय व्हायचं की ऑल दोज म्युझिशियन्स दे हॅड देअर क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह अँड इनपुट्स अँड ऑल टुगेदर असण्यानी जे हार्मोनिक्स डेव्हलप व्हायचे, ऑल दॅट इज मिसिंग. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से की अर्लियर एरा चांगला होता का हा चांगला आहे. कारण की डिजिटल असण्याचे फायदे पण खूप आहेत. ओके, की मी माझ्याकडे करतोय, मी तर पुण्यातनं काम करत होतो सध्या आणि माझा रेकॉर्डिंग चालायचं मुंबईमध्ये, सो आम्ही तिथनं सुद्धा आता रेकॉर्ड करू शकतो. सो बेनिफिट्स आहेत मी नाही म्हणत नाही, पण ओव्हरऑल इफ यू आस्क मी त्याच्यातला जो आत्मा होता ना, हार्ट जे आपण म्हणतो ना, आपण नाम घुम जायगा ऐकतो अजून लताबाईंचं, मी अजूनही लताबाईंचा कार्यक्रम करतो, मला त्यातनं भयंकर आनंद मिळतो त्या गती गाणी वाजवण्यात. सो आय थिंक ते हार्ट कुठेतरी मिस होत आहे. आता ते कुठल्या ऍस्पेक्टने मिस होते, अजून काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ज्या एलिमिनेट करायला पाहिजे डिजिटल, हे प्रिसाइसली सांगता येणार नाही. पण मोर ऑर लेस जे म्युझिशियन्स होते त्यांचं खूप जास्त नुकसान झालं. डबल बेस प्लेयर जो होता पूर्वी, आपण जे ऐकतो ओपिनियरच्या गाण्यामध्ये किंवा मोठा चेलोच्या पुढचा फॅमिली, व्हॉयलिन सेक्शन मध्ये व्हॉयलिन, व्हिओला, चेलो आणि डबल बेस अशी फॅमिली आहे व्हॉयलिनची. तर डबल बेस हे वाद्य आता इंडियातनं संपलं. डबल बेस वाजवणारे मुंबईमध्ये कोणीही उरलेलं नाही, कारण की देर इज नो बिझनेस लेफ्ट फॉर दॅट. असे अनेक इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जी यु नो आधी तार शैली नावाचं एक इन्स्ट्रुमेंट होतं, ते आता कोणी वाजवत नाही. सो काय होतंय की तुम्हाला सर्व्हाइव्ह होण्यासाठी एक सोलो म्युझिशियन म्हणून इतका हाय लेवलला जायला लागतं की तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही सस्टेन कसे होणार, यु नो. मला जर का मग तुम्ही एका म्युझिकल फॅमिलीमधनं बिलॉंग करत असाल तरच तुम्ही एक म्युझिशियन बनू शकता. पण फॉर अ कॉमन मॅन टू बिकम दॅट यु नो पॉवरफुल ऍज अ म्युझिशियन इज व्हेरी डिफिकल्ट. ऑन दॅट नोट मला एक सांगायला आवडेल आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की हे जे आता अविनाश सांगत होता की फॉर एक्झाम्पल व्हायोलिनिस्ट आहेत, तर पूर्वी 20-20, 22-22 व्हायोलिनिस्टची स्ट्रिंग सेशन असायचं, सेक्शन
आता कोणीच नसतं, कारण जसं आता अविनाश म्हणला त्याप्रमाणे सगळेजण डिजिटल करतात, मोस्टली डिजिटल होतात. थोड्याफार लाईव्ह शोज मध्ये एक चार पाच व्हायलनिस्ट दिसतात, दॅट्स इट. तर हे जे सगळे आउट ऑफ जॉब झालेले लोक आहेत त्यांच्या मदती करता म्हणून अविनाश कार्यक्रम करतो, त्यांना खास त्या कार्यक्रमांमध्ये बोलवतो. म्हणजे हे जे असे रिटायर झालेले, म्हणजे फोर्सफुली रिटायर झालेले लोक आहेत जी टॅलेंटेड होती, ती त्यांना प्रोग्राम मध्ये बोलवून त्यांचा स्टेजवरती सत्कार करणे किंवा त्यांना मदत पोहोचवणे, स्टेजवरती सत्कार करणे हा त्याचा एक काय म्हणतात दाखवण्याचा भाग झाला, पण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे हे काम अविनाश न चुकता दरवर्षी अव्याहतपणे करतोय. क्या बात है, ऍब्सोल्युटली ग्रेट. इनफॅक्ट माझ्या ते त्या अनुषंगाने त्यांनी एक रिसेंटली फेसबुकवर नोट पण टाकली होती ड्युरिंग द कोविड पिरियड, हाऊ टू ऍक्सेप्ट मे बी अनसर्टनटी, आणि ती इट वॉज रिअली टचिंग. अँड आय एम शुअर म्हणजे तू तर असे भरपूर बघितले असतील, ओव्हरऑल बऱ्याच इंडस्ट्री डेफिनेटली हर्ट झाला या कोविड स्पेसिफिकली पिरियड मध्ये, आणि म्युझिक इंडस्ट्री वॉज नो अदर ऑल्सो हॅड द सेम इश्यू. सो मे बी त्या ह्याला थोडस अनुषंगाने काही असं तुला वाटतं का की काय करता येईल किंवा काय करायला पाहिजे? बेसिकली काय माहिती का, इफ यू लुक ऍट एव्हरी इंडस्ट्री देर इज अ सर्कल. म्हणजे सर्कल म्हणजे मला काय म्हणायचं की एक व्यक्ती प्रोड्यूस करतो, एक मार्केट करतो, त्याची सेल्स आहे आणि तो विकला जातो. मग आता आपण म्युझिक इंडस्ट्री बद्दल जर आपण बघितलं की कितीही मोठं गाणं असेल, संजय लीला भन्सालीची बिगेस्ट फिल्म असेल, त्याचं गाणं जर त्यांनी टाकलं तर 10 मिनिटाला ते सगळ्या वेबसाईट्स वरती फ्री अवेलेबल. सो फॉर मी टू सस्टेन इन द इंडस्ट्री, जेव्हा माझ्या गाण्याला युट्यूबचे 1 मिलियन हिट्स मिळतात किंवा 2 मिलियन हिट्स मिळतात, तेव्हा मी कुठेतरी माझ्या ब्रेक इव्हनला आहे. राईट, ओके. 2 मिलियन व्ह्यूज आणि आता आयपॅड आयफोन वरती आयट्यून्स वरती सॉरी गाणी लोक विकत घेतात बऱ्यापैकी. म्हणजे ओल्या समजावेळी या गाण्यांनी रेकॉर्ड केलं होतं त्या काळामध्ये की एका महिन्यामध्ये काही म्हणजे 10 लॅक्स त्याचं सेल झालं होतं त्या गाण्याचा. पण मोस्ट ऑफ द सॉंग्स मध्ये असं होत नाही, पीपल प्रेफर टू डाउनलोड दॅट सॉन्ग फ्री. आणि त्यात त्यांची पण काही चूक नाही, कारण की ही सगळी गाणी फ्री काही अवेलेबल आहेत आज इंटरनेटवरती. सो पूर्वी आपण कॅसेट्स विकत घ्यायचो, आपण सीडीज विकत घ्यायचो, राईट? आपल्याला आठवत असेल तर आपल्या आपल्या कॉलेजच्या काळामध्ये आपण बनवून घ्यायचो कॅसेट की मला ए साइड वरती ही गाणी पाहिजे, बी साइड वरती, आणि त्याला आपण पैसे द्यायचो, राईट? आपण आपल्याकडे कितीतरी सीडीज आणि कॅसेट्स असायच्या, राईट? आता ते सगळं दॅट टाइम इज गॉन. सो फॉर यू टू बिकम अ प्रोफेशनल सिंगर ऑर म्युझिशियन, हाऊ विल यू बिकम? म्हणजे वन सोर्स ऑफ इन्कम इज थ्रू लाईव्ह कॉन्सर्ट्स, ऑर लाईक जसं मी जे मेनस्ट्रीम काम करतो हे दोनच आता तुमच्याकडे हे उरले. आणि मोस्टली लोक एवढी टॅलेंटेड असतीलच असं नाहीये की जी बॉलिवूड किंवा मेनस्ट्रीम ठिकाणी टिकून राहणं 15-20 वर्ष ही साधी गोष्ट नाही, कारण की टेक्नॉलॉजी जी आहे आणि म्युझिकचे जे फॉर्म्स आहेत ते दर 2-3 वर्षांनी बदलत राहत. म्हणजे मध्येच एक खूप गाणं गाणं आलं होतं शांताबाई, ते काय शब्द होते कोणाला माहिती नव्हतं, काय शांताबाई मध्येच आपल्याला शांताबाई म्हणून तो माणूस ओरडायचा, आणि तसं ती रिक्वायरमेंट यायला लागली की शांताबाई पाहिजे शांता. तर काही शक्य नाही, आपण बनवू शकत नाही असलं गाणं. येस, तू श्रेया घोषाल बरोबर जे काही प्रोग्राम्स केलेस त्याबद्दल मला जरा म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांग ना तुझे एक्सपिरियन्सेस. लाईव्ह शोज मी तुला माहिती आहे मी सगळ्यांबरोबर वाजवायचो त्या काळामध्ये, सुरेशजी साधनाताई यांचं तर मी अरेंजमेंटच करायचो यांच्यासाठी, अनुराधा पौडवाल यांच्यासाठी पण मी अरेंजमेंट करायचो. पण मग तेव्हा श्रेयाची आणि माझी ओळख एका गाण्यात झाली, म्हणजे मग ती म्हणली की तू वाजवशील का, म्हटलं ठीक आहे आपण चालू करूयात. मग मी तिच्यासाठी वाजवायला लागलो आणि मग म्युझिक अरेंजमेंट तिच्यासाठी मी 3-4.5 वर्ष करत होतो. आणि म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड आम्ही एकत्र होतो. आणि तो जो काळ होता माझ्या आयुष्यातला श्रेयाला असं ऐकणं, शेजारी बसलेली होती आणि शी इज जस्ट लाईक अ फ्रेंड टू मी, आणि मी तिला असं म्हणायचो की मग तो तेव्हा कैसे मुझे तू मिल गई नावाचं गाणं आलं होतं रेहमानचं, आणि तिचं एक आलं तर तिचा आलाप होता, मी रात्र ऐकायचो काय गायली होती ती, आणि ती मला त्याची शेजारी बसून ऐकवायची. आणि अतिशय डाऊन करते ती आणि स्वतः प्रोग्रामिंग करते, तिला साऊंड मधलं सगळं कळत.
तिला कॉर्ड्स मधलं सगळं कळत, अरेंजमेंट मध्ये तिला सगळं कळत. एक कॉर्ड तुम्ही वेगळी वाजवली असेल एका गाण्यात तर ती शोध झाल्यानंतर तुम्हाला मी सांगू शकते इथे ती कॉर्ड वेगळी वाजवली. चूक झाली असेल तर ते पण सांगू शकते की आज हा नोट इथे चुकला. आणि शी इज ब्रिलियंट, म्हणजे आय हॅव नो अदर वर्ड फॉर हर. म्हणजे अनेक लोक आजकाल मायमिंग करतात जे सेलिब्रिटी लोक, ते माझा यु नो आज आवाज खराब आहे. एक असा किस्सा होता की आम्ही गुजरातमध्ये आमचा एक कॉन्सर्ट होता आणि तिला बोलता सुद्धा येत नव्हतं. त्या परिस्थितीत सुद्धा तिची जी एनर्जी आहे ती काहीतरी दैवीच आहे खरंच सांगतो. ती तिथे आली आणि ती म्हणली की सगळी गाणी दोन स्केल खाली आणि एंट्री मारायच्या. आमचं गाणं ओपनिंगचं असायचं तेरी मेरी तेरी मेरी मेरी तेरी, त्यांनी ओपनिंग असायचं आणि ते डी मायनरला असायचं. आता ती म्हणली की आज सी मायनरला घेत आपण, तर मी सी मायनर कॉर्ड देणार एवढा त्यांनी हात करून सांगितलं ओरिजिनल. आणि ती जे काही गायली ना त्या दिवशी छप्पर तोड कमाल, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. आमचा एक खूप मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट म्हणजे रॉयल अल्बर्ट हॉल लंडनला आमचा कॉन्सर्ट होता आणि मी आयुष्यात कधी इतकं घाबरलो नव्हतो तितका त्या दिवशी घाबरलो होतो. आणि तो दिवस मला अजूनही आठवतो. कारण काय ना, त्या रॉयल अल्बर्ट हॉल लंडनची अशी हे आहे की जिथे आर्टिस्ट रूम आहे तिथनं तुम्ही एंटर करतात असा एक स्पायरल जिना आहे आणि तिथे सगळ्यांचे फोटो लावलेले, म्हणजे इकडे मोझार्ट आहे इकडे मोझार्टचा फोटो आहे, सगळे जगातले जे टॉप मोस्ट सिम्फनी आर्टिस्ट आहेत किंवा आहेत त्यात लताबाईंचा कार्यक्रम झालेला होता. सो आज आपल्याला इथे परफॉर्म करायचं आणि पण वाद्य लावलं की तो ऑडिटोरियम असा गोल आहे, म्हणजे समोरनं प्रेक्षक बघत नसतात तुम्हाला, मागेही तेवढेच प्रेक्षक असतात तुमच्या बघणार. सो तुम्ही काय करताय ना ह्याची, आणि तिथे शेजारी रॉयल स्कूल ऑफ आर्ट त्यांचं आहे, सो ते सगळे स्टुडंट्स असतात ते पण मागे बसलेले असतात. तुम्ही काय परफॉर्म करताय, कसं परफॉर्म करताय, आणि पहिला पीस काय माझा असायचा, त्यामुळे इतका प्रचंड स्ट्रेस होता मला त्या दिवशी की त्या दिवशीचं कलेक्शन हायएस्ट होतं माझ्या मते, मोर दॅन वन सीआरचं कलेक्शन होतं त्या शोचं आमच्या. आणि पहिला पीस माझा असायचा आणि काय अवघड पीस नव्हता, सिम्पल पीस होता, पण तरी सुद्धा प्रचंड एक टेन्शन होतं. मी आणि ऋषिकेश रानडे होतो आम्ही आणि मग जसं म्युझिक फ्लो व्हायला लागलं ना हळूहळू, यु नो एक लाईन गेली मग ड्रम आला मग हे झालं मग ते झालं. आणि जे साऊंड चेकचे प्रॉब्लेम असतात ते जगात सगळीकडे सेम असतात. रॉयल अल्बर्ट लंडन असेल किंवा चिमण्या गणपती असेल, चिमण्या गणपतीमध्ये जे प्रॉब्लेम असतात तेच रॉयल अल्बर्ट लंडन मध्ये असेल हे मला त्या दिवशी कळलं. आपण असं काहीच म्हणू शकत नाही की तिकडे शो केलाय म्हणून आपल्याला चांगला साऊंड मिळणार आहे वगैरे, असं काही नाहीये. सगळीकडे साऊंडचे प्रॉब्लेम हे असतातच आणि कितीही तुम्ही साऊंड चेक केलात तरी पहिल्या बीटच्या वेळेला बंदच ठेवलेलं असतं काहीतरी साऊंड इंजिनियर. म्हणजे हे ठीक आहे, आता देवाचीच कृपा आहे की ते सगळं आतापर्यंत म्हणजे हळू मग तो जसा पीस झाला, ऋषिकेशचा जसा यु नो पहिला स्वर लागला तसं एक मोठा अप्लॉज मिळाला आणि मग बी वेअर यु नो. कारण काय असतं की ऑलवेज आर्टिस्ट साठी ती इंटरॅक्शन आहे ना ऑडियन्स बरोबर ती खूप मॅटर करत. पुण्यातले काही काही लोक ऍब्सोल्युटली दादच देत नाहीत, तुम्ही काय वाजवा निशिकोरीला पलटा वाजवा तिंताल मध्ये केरवा वाजवा केरव्या जपताल वाजवा काय फरक पडतो ते दाद देतच नाही. सो काय होतं ना की इव्हेंच्युअली शो रंगू शकत जाताना म्हणतात तुम्ही छान वाजवलं त्याचा उपयोग नाही ना काही, पण जेव्हा परफॉर्म करत असतो तेव्हा हे चांगलं होतंय का नाही हे त्या कलाकाराला एक रिस्पॉन्स तर मिळायला पाहिजे. सो दॅट ऑडियन्स वॉज देअर टू एन्जॉय, दॅट ऑडियन्स वॉज देअर टू एनकरेज अँड इट वॉज अ व्हेरी हाय व्होल्टेज शो. असे खूप हाय व्होल्टेज शो आयुष्यात केले म्हणजे असं नाही, पण आय थिंक दॅट वॉज द पीक, दॅट वॉज रिअली डिफरंट एक्सपिरियन्स. अविनाश तुला जे जगभर हिंडून कळलं ना साऊंड बद्दलचं, ते आम्हाला अगदी आधीच कळलं होतं की चंद्रचूडांना खुश ठेवा तर तुमचा आवाज पोहोचतो. वा वा मला एक शंका आहे, सॉरी मला एक शंका आहे की तुम्ही साऊंड अरेंजर म्हणजे तू जे काय म्हणलास होता म्युझिक अरेंजमेंट जेव्हा करता तेव्हा एखादा पीस कुठल्या वाद्यावरती वाजवायचा हे कोण ठरवत? अरेंजर ठरवतो. अरेंजर ठरवतो आणि मग प्रत्येक वाद्याची एक रेंज आहे आणि यु नो त्याचा एक त्याची एक काय म्हणू आपण त्याला
त्याची एक टेंडन्स आहे, त्याची एक जात आहे त्या वाद्याची. पियानो वाद्य असेल त्याचं एक आहे की तो फॉर एक्झाम्पल आता मी नुसता पहिल्यांदा दाखवतो की एक हॅपी समजा असेल तर मी काय हार्मोनीज देऊन की आता हात ना हा मूड टोटली हॅपी होता. पण खरा प्रॉब्लेम कुठे असतो की इस मोड से जाते सारखं गाणं असतं म्हणजे ते करणं सगळ्यात डिफिकल्ट असतं कारण त्यात मिक्स्ड इमोशन्स असतात. प्रेम पण आहे पण अजून काहीतरी आहे असं जेव्हा असतं म्हणजे ओल्या संजवळी उन्हे सावली बिलगावी हे गाणं करणं खूप डिफिकल्ट का आहे कारण इट्स नॉट आउट अँड आउट रोमॅन्टिक सॉन्ग. ओके इट्स अ सॉन्ग ऑफ मिक्स्ड इमोशन्स आणि म्हणून मिक्स्ड इमोशनची गाणी गाणं म्हणजे प्रायोर हे कळलं पाहिजे तुम्हाला की किती इमोशन्स द्यायचे. म्हणून मी कायम फरक सांगतो की किशोर कुमार नावाचा जो गायक होता तो याच्यामध्ये कमाल होता. कमाल म्हणजे आपण जेव्हा इस मोड से जाते ऐकतो तेव्हा आपण म्हणजे पथर की हवेली को जेव्हा किशोर कुमार येतो आपल्याला संजीव कुमारच दिसतो की नाही समोर. म्हणजे इतकं ते ऍप ते आंधीसाठी गाणं तो हे कळलं की किती एक्सप्रेशन द्यायचे गाण्यामध्ये मिक्स्ड इमोशन गाण्यावर हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे कंपोजिशनचा आणि सिंगिंगचा. आउट अँड आउट रोमॅन्टिक सॉन्ग किंवा आउट अँड आउट हॅपी सॉन्ग नाचो सॉन्ग आउट अँड आउट सॅड सॉन्ग इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल कारण की त्या खूप ऑब्व्हियस भावना आहेत आपल्यातल्या. पण एक जे गाणं आहे की जे यु नो मधलं काहीतरी सांग एक ट्रॅव्हल सॉन्ग असेल जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मुकाम वो फिर नहीं आते हे किती सॅड करायचं किंवा पश्चाताप किती दिसला पाहिजे त्याच्यामध्ये ते आपल्याला प्रत्येकाला आपलं गाणं वाटतं कारण की ते तितकं प्रिसाइसली गायलं गेलेलं क्रिएटिव्हली. ते क्रिएटिव्हली आधी ते गाणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज. ऍब्सोल्युटली. अविनाश अजून एक थोडस कंपोजिशन बद्दल चाललंय म्हणून एक माझ्या मनात प्रश्न आहे तुला विचारते की जेव्हा तुम्ही कंपोजिशन कुठली करता तेव्हा सपोज लिरिक्स तुम्हाला माहिती आहेत किंवा कोण गाणार हे गायक गायिका माहितीये तर स्केल किंवा कॉर्ड्स या कशा ठरवता की ती गायक गायिका गाणार आहे त्याच्यावरनं ठरतं की अजून काही वेगळे त्याला निकष असतो म्हणजे की गाण्याची स्केल कशी. युजली तर युजली मी कंपोज करतो तर मी माझ्या स्केल मध्ये गाणं पहिलं एक लॉक करतो आणि मग नंतर एक हा टॉक होतो की आपण कोणाला घेऊया गायक किंवा गायिका म्हणून आणि मग कैलाश खेर असेल तर विषय संपला तो फार हाय पिच गातो. सुखविंदर सिंग खूप हाय पिच सिंगर आहेत त्याच्या खालती मग आलो आपण आता तर जे नॉर्मल अभय जोधपूरकर आहे आता त्यांनी माझ्या स्वामी समर्थांचं गाणं गायले की जो एक ट्रॅडिशनल स्केल मध्ये गातो स्वप्नील बांदोडकर ऋषिकेश रानडे हे थोडे ट्रॅडिशनल स्केल मध्ये गाणारे लोक आहेत. पंजाबी लोक ही खूप हाय पिच गाणारे लोक आहेत. सो मग ते तुम्हाला फिक्स करायलाच लागतं की हे गाणं इव्हेंच्युअली कोण गाणार. सुनिधीची स्केल वेगळी श्रेयाची स्केल वेगळी पण मग ऍब्सोल्युटली. पण कधी असं झालं तर काही गायिका खूप गायक गायिका खूप स्मार्ट असतात ते खूप म्हणजे हे जे गाणं ये इश्क हाय ऍक्च्युअली सुनिधीसाठी केलेलं गाणं पण ते श्रेयानी इतकं सुंदर गायलंय तिच्या आवाजामध्ये. सो ती लोक ग्रेट आहेत त्यांच्या आस्पेक्ट मध्ये की ते ह्या गोष्टी अडॉप्ट करू शकतात. पण बेसिकली सिंगर्स हे फायनलाइज केल्याशिवाय तुम्ही फायनल ट्रॅक नाही बनवू शकत. सो अविनाश आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट बट तुझ्या सर्वात जवळचं गाणं कुठलं असं जर विचारलं म्हणजे तू कंपोज केलं. मी एक मुखडा ऐकवतो म्हणजे इर्षा तुम्हाला माहिती नसेल ते गाणं पण तरी सुद्धा एक फिल्म आली होती गुरु पौर्णिमा म्हणून गिरीश मोहितेची सई दामणकर होती त्याच्यात त्यातले खूप छान गाणं होतं बरं. पण आता प्रॉब्लेम असा होईल की मी गायलो तर तुम्हाला ऐकू येणार नाही आयदर ऑफ इट असं ते लफडा आहे. सो आय डोंट नो हाऊ टू गो अबाउट इट बट आय जस्ट ट्राय. चालेल ना. We
क्या बात है, मस्त एक नंबर. अविनाश माझा एक प्रश्न आहे. समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुला म्युझिक, म्हणजे एखाद्या पिक्चरचं कॉन्ट्रॅक्ट मिळत, समजा तुझी दोन तीन गाणी तुम्ही दोघांनी मिळून, तू आणि विश्वजित मिळून बेसिक बसवलीत, पण तुमच्यावर असं काही प्रेशर असतं का की ह्याच सिंगर कडनं ती गाऊन घ्यायची, का ते तुम्हाला पूर्ण फ्रीडम असतं की नाही आपण यांच्याकडनं पण गाऊन घेऊ शकतो, असे पण अनुभव आलेत का तुला? खूप जास्त प्रेशर असत आजकाल. ओके, रिसेंट टाइम्स मध्ये गेल्या, म्हणजे ती सध्या काय करते, हा रिलीज मला वाटतं 2017 आहे. तोपर्यंत म्हणजे मी असं म्हणेन की त्याच्या 2015 पर्यंत एवढं नव्हतं, पण 2016 नंतर मराठी इंडस्ट्री सुद्धा खूप जास्त यु नो ग्लॅमराइज व्हायला लागली आहे. आणि त्यामुळे हे सेज खूप आहेत की ह्यालाच घ्यायचं, हा माझ्या टीम मधला आहे, याला नाही घ्यायचं, हे खूप आहे. अविनाश, तू एक मागे बोलताना बोलला होतास की जेव्हा तू स्पेसिफिकली आता या स्ट्रगल इंडस्ट्री स्ट्रगल जेव्हा होता एक दोन वर्षाचा वगैरे, तेव्हा पण आणि इन जनरल तुझं असं म्हणणं होतं की फक्त तू एकाच एक्सपर्ट मध्ये नाही राहिलास, की फक्त कंपोजिशन नाही, यू एक्सप्लोर द अदर एरियाज ऑल्सो, त्याबद्दल थोडं सांगा की बाकीच्याही गोष्टींमध्ये थोडस लक्ष द्या. म्हणजे फक्त फिल्म म्युझिक असाच मी हे ठेवलं नाही, म्हणजे रादर दॅन फिल्म म्युझिक पेक्षा सुद्धा काही नवीन गोष्टी एक्सप्लोर करायचा खूप प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मी लाईव्ह कॉन्सर्ट्स हा माझ्या आतमध्ये आहे संगीत, म्हणजे असं काही जरुरी नाही की मी लाईव्ह आता वाजवायलाच पाहिजे, इट्स नॉट मँडेटरी. आता मी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एवढा एस्टॅब्लिश नक्कीच आहे की मला लाईव्ह नाही वाजवलं तरी फरक पडत नाही, बट इट्स पार्ट ऑफ यु नो इट्स पार्ट ऑफ मी. प्लेईंग लाईव्ह म्युझिक, प्लेईंग ऑन स्टेज गिव्ज मी समथिंग विच आय कॅनॉट डिस्क्राईब. पण ती प्रिपरेशन आणि लाईव्ह ऑडियन्सकडनं मिळणारा जो प्रतिसाद आहे ते मला खूप काही देतं. ऑफकोर्स फिल्म मध्ये फिल्म जेव्हा हिट होते
आणि गाणी जेव्हा पॉप्युलर होतात लाखोंमध्ये मिलियन्समध्ये त्याचा आनंद वेगळा आहे. पण इव्हेंच्युअली यु नो तुम्ही एक क्रिएट काहीतरी ऑन द स्पॉट एक तुम्ही करता इम्प्रॉम्प्टू तुम्हाला काहीतरी सुचतं आणि ती जागा तुम्ही घेता आणि समोरच्याकडनं दाद मिळते मे बी त्याच्यातनं कुठेतरी एक ग्रो होता तुम्ही आर्टिस्ट मध्ये आणि मला वाटतं म्हणून ती माझ्यातलं जे लाईव्ह जे समीकरण आहे ते मी आता पण जागा घेतलीस ती मध्ये शेवटी तू शेवटी जागा घेतलीस राईट ऑन द स्पॉट जे सुचतं ना ते लाईव्ह मध्ये सुचतं. तुम्ही स्टुडिओ मध्ये बसलात किती जरी आणि किती प्रयत्न केलात की मला आता काहीतरी छान सुचतं इव्हेंच्युअली क्रिएटिव्हिटी फ्लो होणार कशी इट विल फ्लो थ्रू रिएक्शन ऑफ व्हॉट इज अ रिएक्शन ऑफ माय फ्रेंड की अरे मस्त यार ही गोष्ट आवडली ओके सो आय माय स्टार्ट थिंकिंग इन दॅट डायरेक्शन की ओके मे बी हा टच बेटर आहे या टच पेक्षा. सो यु नो लाईव्ह म्युझिक मी खूप जास्त करतो आणि त्यात माझ्या खूप आवडीचा एक जो क्रिएटिव्ह पार्ट आहे तो शिवकुमार शर्मा यांचा जे सुपुत्र आहेत राहुल शर्मा म्हणजे अरे हुजूर वाह ताज बोलीचे ताजचे ब्रँड अम्बॅसॅडर म्हणजे तर त्यांचा आणि आमचा एक बँड आहे ज्याच्यामध्ये मी कीबोर्ड वरती असतो राहुल शर्मा संतूर वरती आणि एक ड्रम आणि तबला असे चार पाच जण आम्ही असतो आणि आम्ही पण खूप जगभरात हे एक्सपेरिमेंटल असे शोज करत असतो. सो दॅट इज वन थिंग विच आय रिअली लाईक टू डू आणि मध्यंतरी मी एक खूप छान अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यात आली की वर्ल्ड पीस साठी एक प्रोजेक्ट होत ते माझ्याकडे आलं ते क्लासिकल मधली आत्ता भारताची लिडिंग सिंगर सावनी शेंडे तिने काही गाणी कंपोज केली होती आणि युरोपमधले काही सिंगर्स होते आणि एशियन काही सिंगर्स होते असं कोलॅबरेट करून ते प्रोजेक्ट करायचं होतं. तर टीना टर्नर म्हणून युरोपियन सिंगर आपल्याला माहिती असेल कदाचित टीना टर्नरनी तिथली ती गाणी गायली होती युरोपियन आणि ती त्यांनी अरेंज केली होती आणि जी इंडियन सॉंग होती ती त्याचे पार्ट अरेंज करणं हे सगळं माझ्याकडे काम होतं आणि नंतर मग आम्ही जर्मनीला जाऊन तिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा वगैरे त्यांचा रेकॉर्ड केला आणि नंतर मी ती बियॉन्ड म्हणून जे आम्ही प्रोजेक्ट केले मी तुम्हाला पाठवेन ते खूप अप्रतिम प्रोजेक्ट आहे ते वर्ल्ड पीस साठी आहे आणि त्याच्यामध्ये प्रेयर्स आहेत जगभरातल्या प्रेयर्स आहेत ज्या ऑर्केस्ट्रेट केलेल्या आहेत आम्ही आणि ज्याच्यात सतार वापरली आहे ज्याच्यात सारंगी वापरली आहे आणि त्यांच्या गाण्यांमध्ये जेव्हा सारंगी येते सतार येते तेव्हा दे लव इट सो मच आणि ऍपलची जी ओरिजिनल बिल्डिंग मॅकेंटॉशची जी ओरिजिनल बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आमच्या या याचं ओपनिंग झालं होतं ते आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स दिला या पर्टिक्युलर याचा. सो अदर दॅन फिल्म म्युझिक काही गोष्टी अशा असतात यु नो की ज्या दोज थिंग्स यु नो मेक यू ग्रो ॲज अन आर्टिस्ट कारण इव्हेंच्युअली बॉलिवूड म्युझिक किंवा हे म्युझिक हे थोडस एक नोन झोन मधलं आहे. सो या गोष्टी खूप काही शिकायला मिळतं डेफिनेटली. क्या बात आहे ग्रेट अविनाश. याच म्हणजे तू जसं राहुल शर्मा बद्दल बोललास म्हणजे तू हैदराबादला आला होतास तेव्हा तुमचा शो होता तू राहुल शर्मा येस आपण भेटलो खान आणि अजून एक सॅक्सोफोन वरती आय फॉरगॉट अमेरिकन आर्टिस्ट जॉर्ज ब्रुक्स फ्रॉम यूएसए. जॉर्ज ब्रुक्स तो एक प्रयोग होता ना त्याच्यात फोक पण होत क्लासिकल होत त्यांनी वेस्टर्न वाजवलं होतं तर हे जेव्हा असे प्रयोग होतात मग त्यातून आता काही जणांचं असं म्हणणं असं की त्यातून म्हणजे आपलं संगीत मारलं जातं किंवा दुसऱ्या संगीताला तुम्ही जास्त महत्व देता पण ऍज अ संगीतकार किंवा ऍज अ म्युझिशियन तू याच्याकडे कसं बघतो. नाही आता जॉर्ज ब्रुक्स जर तू बघितलंस ना तर जॉर्ज ब्रुक्स हा पूर्णपणे भारतीयच झालेला त्याला सगळं आपलं आपली जी पडंत वगैरे जाकीर भाईंची ही सगळी त्याला पाठ आहे. सो म्युझिकला लँग्वेजच नाही म्हणजे जॉर्ज ब्रुक्स मला अमेरिकेतनं लिहून पाठवतो की तो काय वाजवणार ओके तो काय शक्यच नाही रिहर्सल करणं ना. आम्ही हैदराबादला डायरेक्ट आलो होतो मी मुंबईत ना आलो राहुल शर्मा दिल्लीला होता तिथनं आला जॉर्ज ब्रुक्स यूएसए वरनं आला कसं काय रिहर्सल करणार. सो आय थिंक म्युझिकला तसे लँग्वेज नाहीच आहे तुम्ही काय करू शकता की म्हणजे असं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे की इंडियन क्लासिकल म्युझिकचा जेवढा वापर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आधी व्हायचा तेवढा आता तो होत नाही. म्हणजे प्रसन्न तू म्हणतोस ती गोष्ट त्या अर्थाने बरोबर आहे की वेस्टर्न म्युझिक हे खूप जास्त डॉमिनेट करत आहे
बट इट इज नॉट ओनली इन इंडिया इट इज एव्हरीवेअर इन द वर्ल्ड की आणि याचा एक मेन रिझन मला काय वाटतं की वेस्टर्न म्युझिक कम्स विथ हार्मोनीज म्हणजे आज आपण कुठलंही जर का इंडियन गाणं म्हटलं तर आपल्या बेसिकली संगीतामध्येच हार्मोनी किंवा एकत्रितपणे गाणं हा विषय नाही ओके सो हार्मोनीज नसल्यामुळे आपल्याला वेस्टर्न म्युझिक कडे वळायलाच लागतं आणि रागदारी ओरिएंटेड जी गाणी होती ती जितकी आधी होत होती म्हणजे नौशाद किंवा लक्ष्मीकांत कारेलाल किंवा पंचमदा यांनी जितकी रागदारी वापरली तितके आताचे कंपोजर्स वापरत नाहीत कारण की आताचं म्युझिक हे जास्त ग्लोबल झालं सो एव्हरीवेअर जर तू ऐकलंस आज जर तू बॅकग्राऊंड आमचं ऐकलंस आता लेटेस्ट एक वेबसिरीज केली हिंदीमध्ये सोनी लिव्हर आहे श्रीकांत बशीर नावाची जर तुम्ही बघितली तर इट इज आउट अँड आउट वेस्टर्न व्हॉट वी हॅव डन कारण की यु नो आपलं हे जे आहे ते फक्त भारतीयच बघत नाही याचं आता खूप फॉरेनर सुद्धा आपल्या सिरियल्स बघतात सो इव्हेंच्युअली हिंदी बॉलिवूड म्युझिक हे आता हॉलिवूड म्युझिक नंतर आहे होतं आणि आहे सुद्धा सो आय थिंक तो फॉर्म बदलणं ऑफकोर्स त्याला एक इंडियन हार्ट आहेच आहे म्हणजे आपली कुठली जी गाणी असतील त्याला एक इंडियन हार्ट आहे आउट अँड आउट वेस्टर्न गाणी फार कमी असतात पण त्याचा जो बॅकड्रॉप आहे गाण्याचा अरेंजमेंटचा तो मात्र डेफिनेटली वेस्टर्नच असेल अविनाश त्या अनुषंगाने जेव्हा तू म्हणतोस की बऱ्याचदा बॅकग्राऊंड असतो किंवा मग असं काही कंपोजर असतात की त्या बेसिकली टोन्स ऐकून किंवा त्या बेसिसवर ते बसवतात आणि तशी तुमच्या इंडस्ट्री ट्रेंड आहे का की दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीमधनं तो बेसिक फॉर्म घेऊन किंवा फ्युजन म्हणता येईल म्हणजे फ्युजनचंही देर आर पीपल हु लाईक देर आर पीपल हु डोंट लाईक की अगदीच क्लासिकलचं वेस्टर्न फ्युजन पण आपण आता मी फिरोदिया वगैरे बघितलं तर आपण बरेच फ्युजनचे पण प्रयोग केलेले होते तेव्हा तर त्या ह्याच्यात तुझं काय म्हणजे थोडं मत आहे नाही फर्स्ट ऑफ ऑल बरेचशी गाणी ढापतात आपली लोक यात काही म्हणजे दुमतच नाहीये की जे गाणं कारण की कसं एक पॉप्युलर ट्यून असते त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट असते की जी वर्क झालेली असते सो ते थोडं मॉडिफाय करून वापरण्याची पद्धत बॉलिवूडमध्ये पहिल्यापासूनच आहे म्हणजे मेहबूबा मेहबूबा हे गाणं आहे ते जसे असं उचललेलं आहे अनेक गाणी आहेत अशी जी जशी तशी उचलून आपल्याकडे आपण वापरलेली आहेत आणि असं आपल्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे की आपल्या कितीतरी ट्यून्स तिकडे आपल्याला ऐकायला मिळतात म्हणजे तसे फॉर्म्स तिकडे ऐकायला मिळतात सो ठीक आहे आता रिगार्डिंग फ्युजन आय हॅव नो प्रॉब्लेम इन मेकिंग फ्युजन ऑर फक्त काय ना बऱ्याच वेळेला काय होतं की त्या गाण्याचा जो आत्मा असतो ना तो कुठेतरी हरवून जातो आता जर मुंबई पुणे मुंबई 3 तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ग साजणी आम्ही नवीन स्वरूप म्हणजे फक्त मुखडा तो ठेवलाय आणि अंतरा त्याचा बदललाय आणि ते एवढं पॉप्युलर झालं त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये की मला वाटतं पहिल्या 6 महिन्यात 10 मिलियन क्रॉस केलं होतं त्याला सो मग तो ट्रेंड पडला की आता चलो रिमिक्स बनवते पण रिमिक्स बनवणं फार डिफिकल्ट काय माहितीये का कारण की तुम्हाला ते ओरिजिनल गाण्याचा जो ढाचा आहे ना तो तसाच ठेवायचा त्याचं हृदय तेच ठेवायचं आहे फक्त हळूहळू पार्ट काढून तुम्ही कंटेम्पररी बनवायचे का इट्स नॉट अ इझी टास्क एक खूप नोन गाणं जर तुम्ही आता महेश काळेनी मध्ये काहीतरी एक केलं त्याच्यावर खूप क्रिटिसिझम पण झालं सो देर इज अ पॉसिबिलिटी की तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करायला जाता बट पीपल डोंट लाईक इट कारण त्या गाण्याची इमेज त्या लोकांच्या डोक्यामध्ये इतकी स्ट्रॉंगली बसलेली असते की दे डोंट अप्रिशिएट अ वे ऑफ यु नो एक्सपेरिमेंटेशन ऑर क्रिएशन इन दॅट सॉन्ग सो मला वाटतं तो जो आत्मा आहे ना त्या गाण्याचा तो जपून तुम्ही त्याला कंटेम्पररीज करता यायला पाहिजे आणि ह्याच्यात मला काही चुकीचं नाही आय एम टोटली ओके विथ दॅट ग्रेट अविनाश तू पहिलं म्हणजे तुमची बॅच खरंच ग्रेट होती आय थिंक पुढच्या बॅचेसच्या वतीने मी सांगू शकतो की यू गाइज वर इन्स्पिरेशन टू ऑल ऑफ अस आणि एक तू मगाशी बोलता बोलता म्हणलास की स्टाफ नोटेशन तू लिहित होतास आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तिथे काहीतरी वेगळं बघायला मिळतं त्याविषयी थोडस जास्त एलॅबोरेट करू शकतील का येस स्टाफ नोटेशन जे ऍक्च्युली जगभरात चालतं की उदाहरणार्थ व्हिओला जे इन्स्ट्रुमेंट आहे आता थोडस टेक्निकल मध्ये जायला लागेल आपल्याला याचं उत्तर द्यायला व्हिओला हे इन्स्ट्रुमेंट आहे त्याची क्लिफ वेगळी असते ऍक्च्युली म्हणजे जर का आपण वर्ल्ड म्युझिक बघितलं तर त्याचं चार्ट बघितलं तर त्याची क्लिफ वेगळी असते पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये व्हिओला आणि व्हायोलिनचे ट्रबल क्लिफ मध्येच लिहितात फॉर एक्झाम्पल
नोटेशन किंवा आपल्यात काही काही शॉर्टकट्स आहेत किंवा सो अशा काही गोष्टी आहेत किंवा आपल्याकडे बरेचसे जे सॅक्सोफोन प्लेअर आहेत ते आता सॅक्सोफोन मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत म्हणजे जर का ऑल्टो सॅक्स असेल तर ते ई फ्लॅट सॅक्सोफोन येतो सो मला सी लिहायचं असेल तर मला ए लिहायला लागतो ऍक्च्युली राईट माझ्या स्टाफ नोटेशन मध्ये किंवा ट्रम्पेट असेल किंवा सुप्रॅनो असेल तर मला सी लिहायचं असेल तर मला डी लिहायला लागतो पण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की खूप कार्यक्रमांमध्ये कोण वाजवणार मला माहितीच नसतं सो व्हॉट आय डू इज आय राईट इन ट्रेबल क्लिफ ओनली मी पियानो की मध्येच लिहून ठेवतो स्कोर माझा आणि देन दॅट दॅट म्युझिशियन विल हॅव टू बी दॅट स्मार्टर टू डिकोड इट फ्रॉम माय पर्टिक्युलर ट्रेबल क्लिफ सो सो एव्हरी टाइम इट्स नॉट पॉसिबल आणि मग त्याच्यात खूप अजून पण शॉर्टकट्स येतात लिहिताना की कसं म्हणजे रन असेल एखादा सी टू सी अँड यू डोंट राईट द एंटायर नोट्स विच आय यूज टू राईट जस्ट राईट सी टू सी अँड जस्ट मार्क इट अँड देन जस्ट राईट राईट ऑक्टेव्ह सो अशा खूप गोष्टी होतात की ज्या यु नो ऍक्च्युअल काम करायला लागल्यावरती आपल्याला तिथन शिकायला मिळत येस अच्छा आपण मंदार सॉरी तुम्ही जरा मध्ये कट करतो आपल्याला वेळेचं पण थोडं भान ठेवलं पाहिजे अविनाशलाही प्रवास करायचा आहे आय थिंक सो वी आर ऑन टाइम प्रसन्ना 8:30 वाजलेले आहेत आणि अजून एक 10-15 मिनिटं आपल्याकडे आहेत बिफोर वी गो टू वर्ड द एंड तर मला अविनाशी मी सजेस्ट करतो की ज्यांनी अजून काही बोललं नाही किंवा काही विचारलं नाही अविनाशला त्यांनी थोडं बोलावं एक अविनाश असं विचारत होत की या इंडस्ट्रीमध्ये काम करताना बऱ्याचदा असं ऐकलं जातं की यू विल हॅव टू कॉम्प्रोमाइज असं कुठे तुला तुझ्या प्रिन्सिपल्स पासून कॉम्प्रोमाइज करावं लागलं का किंवा मनाविरुद्ध असं काही काम करावं लागलं का आणि ते कसं तू मॅनेज केलंस किंवा व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट इट म्हणजे कसं आहे की हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे ओव्हरऑल या इंडस्ट्रीमध्ये सस्टेन होणं खूप डिफिकल्ट आहे इफॅक्ट आहे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन ऍट अ पर्टिक्युलर म्हणजे युजली आपण जसं जॉब करतो त्याच्यामध्ये जसे अनेक अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात तेवढ्या अपॉर्च्युनिटीज त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळू शकत नाहीत आणि तुमचं जे एक बेसिक असतं म्हणजे यू स्टार्ट फ्रॉम वेस्टर्न ऑर यू स्टार्ट फ्रॉम इंडियन ऑर यू आर अ बॉलिवूड म्युझिशियन ऑर यू आर अ जॅज म्युझिशियन व्हॉट एव्हर यू आर बट देर इज अ झोन फॉर यू ओके अँड देर आर पीपल हु आर गिव्हिंग यू बिझनेस आणि त्याचं एक सर्कल आहे ओके सो त्या सर्कलमधनं तुम्हाला हायर सर्कलला जायचं असेल तर देर आर लॉट ऑफ कॉम्प्रोमाइजेस नॉट ओनली इन टर्म्स ऑफ यु नो की तुम्हाला हार्डवर्क तर आहेच आहे किंवा टेक्नॉलॉजिकल गोष्टी तर खूप करायला लागतातच पण म्हणजे खूप लोकांनी आपापले ग्रुप फॉर्म्स केलेले आहेत आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू पेनिट्रेट इन टू अ न्यू ग्रुप कारण की याचं रिझन असं आहे की फॉर एक्झाम्पल माझं एक गाणं जर का हिट झालं तर जसं मुंबई पुणे मला एक ब्रेक मिळाला आणि अविनाश विश्वजीत बिकेम समबडी यु नो सो ते होऊ नये हिट होऊ नये हाच 99% लोकांचा एम असतो त्याच्या मागे सो मध्यंतरी असं पण केलं होतं लोकांनी की असं क्लासमेट्स म्हणून आम्ही एक फिल्म केली होती ज्याच्यामध्ये तो ट्रेंड चालू केला की एका संगीतकाराला एक फिल्म द्यायचीच नाही डिस्ट्रीब्युटेड सॉंग द्यायची सो दॅट माझं जरी गाणं हिट झालं तरी हे एंटायर टायटल ऑफ दॅट फिल्म हे त्या संगीतकाराला मिळायलाच नाही सो असे खूप गोष्टी लोक करतात की ज्याच्यामुळे तुम्हाला केक पॉक तर डेफिनेटलीच नाहीये पण डिफिकल्ट आहे त्यात सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट मी जो म्हणला बिझनेसचा आहे की तिथे सर्कल कम्प्लीट होत नाही तुम्ही किती भारी गाणं केलं तरी त्याच्या सीडीज विकले जात नाहीत त्याच्या कॅसेट्स विकले जात नाही नो बडी इज देअर टू बाय युअर सॉन्ग सो इव्हेंच्युअली यू विल हॅव टू वेट फॉर सर्टन पिरियड की ते गाणं युट्यूब वरती मिलियन्स ऑफ हिट जेव्हा त्याला होतात तेव्हा तुम्हाला तुमचं प्रॉफिट तुम्ही त्यातनं अर्न करता आणि ती प्रॉबेबिलिटी जी आहे तुमच्या हातामध्ये नाहीये कधी कधी खूप चांगलं गाणं पडतं कधी कधी खूप ऍव्हरेज गाणं खूप सुपरहिट होतं सो याला काही असं लॉजिकच नाहीये की तुम्ही कसे सस्टेन व्हायचं या क्षेत्रात सो दीज आर द मेन चॅलेंजेस आणि जे काही आपण ऐकतो बघतो या इंडस्ट्रीबद्दल ते सगळं खरं आहे अनफॉर्च्युनेटली व्हॉट एव्हर यू आर हिअरिंग ऑर लिसनिंग फ्रॉम फक्त एक गोष्ट आहे की मला असं वाटतं करप्शन आणि जे काही तुम्ही ऐकता ते प्रत्येक क्षेत्रामध्येच कॉर्पोरेट क्षेत्रात मध्ये काही कमी अशातला भाग नाही फक्त कसं आहे की तुमच्या शेजारचा माणूस जॉब करतोय आणि फॉर एक्झाम्पल त्याला आज
त्याचं काम टोटली प्रोजेक्ट एक फेल झालं तर ती काय मला कळत नाही, पण माझी एक फिल्म पडली तर त्याचं पेपरामध्ये लिहून आलेलं आहे ना. मला तो शेजारचा माणूस मला विचारणार काय चंद्रचूड फिल्म तुम्ही चालली नाही वाटत. सो हा फरक आहे दोन प्रोफेशन मध्ये. आणि ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा फिल्म चालते तेव्हा तसं पण होतं, म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम यू ऍक्सेप्ट दॅट पार्ट ऑफ लाईफ यू ऍक्सेप्ट, बट इट्स नॉट अ व्हेरी इझी प्रोफेशन टू बोल. येस प्रसन्ना, ते आपण ओपन करू, बाकीच्यांना काही प्रश्न विचारायचे असतील. येस, अरे अविनाश साठी माझा एक प्रश्न, मी वैभव बोलतोय. ग्रेट, अरे मगाशी तू म्हणला असं इन्सिंगची ट्रॉफी आहे बघी ती फिरत फिरत माझ्याकडे, अरे क्या बात आहे, दीप्याकडे होती आणि दीप्या कॅनडाला सेटल झाल्यानंतर मग ती माझ्याकडे. ओके, ड्रम माझा, ड्रम घरच्या घरी रे बाबा. मी तुला सांगू का, तू म्हणलास ते टफ आहे, पण आता माझ्याकडे बघितलं तर आम्हाला हेवा वाटतो तुझा, की तू तुझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय, हे दॅट इज मच मोर सॅटिस्फॅक्शन. ऑफकोर्स प्रॉब्लेम्स भरपूर असतात, सगळ्या क्षेत्रात असतात, पण देर इज नथिंग ग्रेट दॅट यू आर मेकिंग मनी इन युअर ओन फील्ड. युअर ओन, आय एम ब्लेस्ड विथ दॅट, यू आर राईट. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तो प्रश्न असा होता, एक टिपिकली एक कीबोर्ड शिकण्यासाठी दोन प्रवाह आहेत, एक पेटीवाला किंवा पियानोच पिन आउट आहे फिंगरिंग जे म्हणतात ते. So what you would suggest for my kids, for example, if they want to learn म्हणजे कीबोर्ड शिकण्यासाठी काय करायला लागेल त्यांना, म्हणजे कुठलं शिकावं, पेटी प्रमाणे शिकावं का पियानो प्रमाणे शिकावं? आता ना खूप खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, हा खूप चांगला प्रश्न आहे. आता ना बेसिकली आपल्या लहानपणी काही आपल्याला एका युएस मधल्या माणसाकडनं शिकायचं असेल तर आपल्याला काही चॉईसच नव्हता रे, कारण की ऍक्सेस कुठे होता. आता एक मी साईट सांगतो जे pianowill.willy.com नावाचे साईट आहे, मी मेसेज पाठवतो आपल्या ग्रुपवरती. त्या साईटवरनं तुम्ही मंथली सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि बिगिनर पासून तुम्ही शिकू शकता. आता बेसिकली हार्मोनियम आणि कीबोर्ड याच्यामध्ये कीबोर्ड किंवा पियानो शिकणं का प्रेफरेबल आहे, कारण की तुमचे जे दोन्ही हात आहेत ना ते दोन्ही हात त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतात. सो गोईंग फ्रॉम कीबोर्ड टू हार्मोनियम इज ऑलवेज इझियर. ओके, आणि हार्मोनियम प्लेअर जर बनायचं असेल तर ते क्लासिकल हार्मोनियम प्लेअर बनायचं, मग त्याचं पूर्ण एज्युकेशन वेगळं आहे. पण जर का बॉलिवूड आपली मुलं युजली त्यांना गाणी वाजवायची असतात किंवा त्यांना जे आपलं संगीत आहे, जे फिल्म म्युझिक आहे किंवा लाईट म्युझिक आहे ते त्यांना करायचं असतं. सो त्याच्यासाठी जे कीबोर्डचे जे ट्रेनर्स आहेत त्यांच्याकडे जायला पाहिजे. करेक्ट, म्हणजे सो यू वुड सजेस्ट इफ एनीबडी वॉन्ट्स टू गो इन, म्हणजे बॉलिवूड मध्ये जर वाजवायचे असतील त्या सॉन्ग टाइप, तर पियानो इज द बेस्ट ऑप्शन अँड दे शुड लर्न बेसिक्स फ्रॉम दॅट. करेक्ट, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, देयर इज नो अदर वे. आणि आजकाल ऍटलीस्ट युट्यूब तरी आहे, आपल्या वेळी शिकायला काहीच नव्हतं, ते घोडे सरांकडे वगैरे आपल्याला जायला लागायचं, कुठे कुठे शिकायला लागायचं, युट्यूबवर वगैरे लेसन्स अवेलेबल असतात. बट ठीक आहे, म्हणजे आणि तो कसं आहे की तुम्ही कधी तुमच्या वेळानुसार तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तो लेसन हे करू शकता, प्रॅक्टिस करू शकता ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो pianowill.com नावाची साईट आहे ज्याच्यात अप्रतिम शिकवतो तो माणूस, आणि त्याचे खूप खूप असे तिथे चॅप्टर्स आहेत, आणि मी स्वतः सुद्धा शिकतोय अजून त्याच्याकडे, असं नाही की मी तुला सांगतोय, बट जे ऍडव्हान्स म्युझिक आहे ते अजून मी शिकतोच आहे आणि ती प्रोसेस चालूच राहणार आहे थ्रू आयुष्य. ऍब्सोल्युटली, म्युझिक इज एंडलेस, यू विल कंटिन्यू ऍज लॉंग ऍज यू. या एक्झॅक्टली, पण ते तिकडे खूप छान तुला शिकायला मिळेल. आणि तसं इथे बरेच लोक शिकवतात पुण्यामध्ये, कारण की एक पर्सनल टच सुद्धा मॅटर करतो कधी कधी. सो मी तुला त्याचे ऍड्रेस, म्हणजे जर पुण्यातलं जर कोणी असेल तर सांग, म्हणजे ऑफकोर्स माझ्या मुलीची शिकायची इच्छा आहे, त्यांना ते थोडंफार शिकायला प्रयत्न केला होता, पण एक म्हणजे चांगला गुरु मिळणं हे पण फार गरजेचं असतं रे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली, त्यामुळे म्हणून जर इफ यू कॅन सजेस्ट. सेकंड क्वेश्चन असा आहे की आता तू एवढं म्युझिक डायरेक्शन वगैरे करतो, स्वतः कंपोज करतो, इज इट नेसेसरी फॉर यू टू हॅव अ स्टुडिओ ऑफ युअर ओन? म्हणजे तुझा आहे का स्वतःचा स्टुडिओ? आणि म्हणजे ओके, म्हणजे मुंबईत तुझा स्वतःचा स्टुडिओ आहे, राईट? म्युझिक स्टुडिओ, साऊंड सिस्टीम, आणि म्हणजे ते गरज आहे, ती काळाची गरज आहे काही? ऍब्सोल्युटली, प्रत्येक म्युझिशियन कडे आता स्वतःचा स्टुडिओ असणं गरजेचंच आहे, कारण की पूर्वीसारखा काळ नाही आता की यु नो की मी किती कंपोज करीन मग तिकडे जाईन, असं काळच नाही. आता मी सगळं माझं एंटायर जे गाणं असतं ते माझ्या कॉम्प्युटरवरती सगळं बनतं, आधी 80-85% सगळं बनलेलंच असतं.
आणि उरलेला लाईव्ह फक्त मी मोठ्या स्टुडिओ जाऊन रेकॉर्ड करतो. यशराज असेल किंवा मुंबईतला स्टुडिओ कुठला किंवा पुण्यात टीएसएम म्हणून स्टुडिओ झालाय किंवा डॉन स्टुडिओ आहे पुण्यात, या मोठ्या स्टुडिओ जाऊन फक्त आम्ही आमचे जे लाईव्ह पार्ट आहेत तेवढे रेकॉर्ड करतो आणि मग दॅट सॉन्ग गोज फॉर मिक्स. ओके ग्रेट, म्हणजे दॅट इज नेसेसरी. अजून एक, हा म्हणजे मगाशी तू एक त्या गोष्टीबद्दल पण बोललास की आजकाल म्हणजे तू आणि जे साऊंड ट्रॅक्स असतात ते वेगवेगळे, तुम्ही दिस इज हाऊ यू डोंट रेकॉर्ड एव्हरीथिंग लाईव्ह राईट, यू रेकॉर्ड द ट्रॅक्स अँड देन यू ओव्हरलॅप इट, दॅट इज द टेक्निक राईट नाव करेक्ट. ओके ग्रेट, ओके थँक्स थँक्स अविनाश, इट वॉज फन टू. तुझ्या तुझ्या उल्लेखामुळे जो अनिल गोडे सरांचा उल्लेख झाला मध्ये काही कारणाकरता अनिल गोडे सरांशी बोलणं चाललं होतं आणि अत्यंत अभिमानाने तुमच्या सगळ्यांची नावं घेतली म्हणजे विशेष करून अविनाश आणि दीपक. दीपक होता का तुझ्या बरोबर? ते दोघं जायचे अविनाश गोडे सरांकडे शिकायला, तर ते त्यांना अजूनही त्याची त्यांना व्यवस्थित आठवण आहे की अरे तू व्हीआयटीचा का, अरे अविनाश आणि दीपक माझ्याकडे यायचे शिकायला, हे कीबोर्ड शिकायला यायचे माझ्याकडे, मी शिकवले त्यांना, अत्यंत अभिमानाने त्यांनी सांगितलं तुम्हाला. जबरदस्त. मला इन्सिंगची एक आठवण सांगावीशी वाटते. तू मगाशी म्हणला आपण जेव्हा फर्स्ट प्राइज मिळवलं होतं आपला 6th परफॉर्मन्स होता आणि ते दीप्या गाणं गात होता तुमचे मिलने की तमन्ना है आणि ते पाचल त्यांनी ते थांबवलं, काहीतरी दंगा करायला लागली मुलं म्हणून आणि मग तेव्हा आपल्याला क्षणभर सुचलं नाही परत कसं चालू करायचं, पण जे आपण ते स्टार्ट केलं आय थिंक दॅट वॉज अवर विनिंग पॉइंट. ती माझी आठवण आहे दॅट वॉज व्हेरी फन, म्हणजे तिथंच आपण जिंकलो होतो ऑलमोस्ट, पण इट वॉज ती एक आठवण चांगली मनात राहिली कित्येक वर्षानुवर्ष. एक्झॅक्टली ग्रेट. सो एक अजून अजून एक गो आहेत बरं. प्रसन्न प्रसन्न आम्ही अभिजित, अविनाश मला तुमच्या या सगळ्या कलाकार मंडळींमध्ये एक प्रेक्षक कायमच म्हणजे पहिल्यापासून प्रेक्षक असलेला मी म्हणजे अभिजित ओके, तर मला आज म्हणजे तुमच्या या तुझ्या या सगळ्या आठवणी सांगितल्या किंवा या तुझा जो प्रवास सांगितला तो खरोखरच इन्स्पायरिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला जे आवडलं ते तू या कोविड सिच्युएशन मध्ये किंवा या बाकीच्या कलाकारांसाठी जे प्रयत्न करतोयस ते खरोखरच वाखणण्यासारखे आहेत आणि प्रसन्न हे आपलं पुन्हा रियुनियन अशा पद्धतीने केलंस ना त्याबद्दल खरोखरच हॅट्स ऑफ टू यू. बरं झालं आपण पुन्हा एकदा या निमित्ताने एकत्र भेटलो आणि अविनाश आता आता हे आता ठीक आहे तू तर ह्या करिअर मध्येच आलेला आहेस, आम्ही तर काय प्रेक्षक म्हणूनच आहोत कायम, पण जसं आता याने प्रश्न विचारला की मुलांसाठी काय करता येईल किंवा हे, तर ह्या संदर्भात सुद्धा आपण पुढे कधीतरी पुन्हा असंच एखादी चर्चा ठेवूयात की हा आता असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कारण आपण काय केलं इंजिनिअरिंग केलं आणि तू हा मार्ग स्वीकारला आणि त्याच्यातही यश संपादन केलं, पण आता ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर न करता सुद्धा ह्या क्षेत्रात कशा संधी उपलब्ध आहेत किंवा आपण आपल्या मुलांना कसं थोडंसं मार्गदर्शन करू शकतो याच्याबद्दल पण आपण कधीतरी एकदा सवडीने बोलूयात असं मला वाटतंय. 100% आणि त्याच्याकरता आपल्याला विश्वकर्मा युनिव्हर्सिटी ज्यांचा आपण झूम वापरतोय त्यांचे जर का थोडी माहिती अजून आपण मिळवू शकलो परत एकदा सेशन अरेंज करून डॉक्टर सिद्धार्थ जबड्यांच्या थ्रू, त्यांनी पहिल्यांदा पहिलं सेशन आपण या कार्यक्रमाचं डॉक्टर सिद्धार्थ जबड्यांचं केलं होतं आणि त्यांनी जी काय आपण जे व्हीआयटी म्हणतो त्या व्हीआयटीतनं आता त्याची निघालेली वेगवेगळी काय फांद्या म्हणता येतील ब्रांचेस म्हणता येतील किंवा त्याच्यातनं निर्माण झालेली वेगवेगळी शेतं जी आहेत त्यातलं विश्वकर्मा युनिव्हर्सिटी नावाचं जे मोठं शेत आहे त्याची एक त्यांनी ब्रीफ आपल्याला दिली होती आणि त्याच्यात हे म्युझिक ड्रामा आणि बाकी सगळ्या गोष्टींचे सुद्धा खूप जास्त फॅसिलिटीज आणि खूप जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर त्याच्याकरताही आपण एकदा पुन्हा एकदा डॉक्टर जबड्यांना इन्व्हाइट करून किंवा डॉक्टर जबड्यांच्या थ्रू जे कोण आपल्याला या विषयावर माहिती देऊ शकेल त्यांना इन्व्हाइट करून आपण ते ऐकू शकतो परत एकदा. नक्की नक्की करू शैलेंद्र, जसं आपल्याला डॉक्टर सिद्धार्थनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ऑब्विसली व्हीयू मध्ये आता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे खूप चांगली गोष्ट केली की जे तसं बघायला गेलं तर मेन स्ट्रीम एज्युकेशन स्ट्रीम्स नाही आहेत अशांसाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि आत्ताच या कॉलच्या सुरुवातीला सुद्धा सिद्धार्थने सांगितलं की तिथे एक फुल फ्लेज स्टुडिओ पण त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला जाहीर आमंत्रण आहे की आपण आपला पुढचा कार्यक्रम त्या स्टुडिओमध्ये करावा, ते एक त्यानिमित्ताने करता येईल आपल्याला. येस अविनाश, अमर चक्रदेव.
यंगस्टर्सचा काही इम्पॅक्ट आहे करिअरमध्ये? कारण काय यंगस्टर एक प्रश्न विचारायचा होता की बाकी सगळे इंजिन एक मिनिट अमरचा जरा प्रश्न पूर्ण होते मला कळलं नाही दुसरं कोण बोलत होतं वैभव होता नाही उपेंद्र होता अमर झाल्यानंतर मी विचारे ओके प्लीज थँक्यू हॅलो यंगस्टर्सचा काही मदत झाली का पुढे करिअर करताना? आय थिंक यंगस्टर तर आपल्या तुला माहितीच आहे तू सगळ्या त्या पार्ट मध्ये होतासच बरोबर ती तर फाउंडेशन आहे असं मला वाटतं या सगळ्या सक्सेस कारण की एक शो ऑर्गनाइज करणं म्हणजे राईट फ्रॉम ऑर्गनायझर बरोबर बोलणं आणि तिथे परफॉर्म करणं या सगळ्या गोष्टी त्या कार्यक्रमांनी शिकवल्या आणि त्याचाच तर हा पुढचा तुझा पण कार्यक्रम आपण करायचो बंदरेश मंच तुला आठवत असेल बरोबर आणि तू संधी खाली असे गाणं गायचं असतं आपल्या बरोबर मला आठवतंय तंबू मध्ये आम्ही साऊंड सिस्टीम लावून बसायचो अक्षरशः यार आणि मला सगळ्यात काय म्हणजे फॅसिनेट काय होतं की नितीननी आपल्याला साऊंड सिस्टीम तेव्हा अफोर्ड होत नव्हती म्हणून स्वतः तुम्ही ती साऊंड सिस्टीम बनवली होती बरोबर बरोबर सो आय थिंक काय ना की आपण इतक्या झिरो पासून वर आलो की आता मुलांना ज्या फॅसिलिटीज मिळतात आणि ते तक्रार करतात तेव्हा असं वाटतं की त्यांना कानाखाली मारायला पाहिजे की आपण इतक्या शून्यातनं आणि काय शो व्हायचे आपले एक से एक शो यशस्वी व्हायचे आपले त्या छोट्या ह्याच्यात सुद्धा सो आय थिंक दॅट वॉज द मेन फाउंडेशन फॉर ऑल दिस ट्रॅव्हल ऑन दिस नोट अविनाशचा मुलगा खूप चांगल्या कविता करतो बर का ओके उपेंद्र तुझं म्यूट वरती आहे मी काढलं हा येतोय थोडंफार मला साहेबांनी म्यूट केलं होतं तर अविनाश इंजिनिअरिंग मधनं जेव्हा तू हे शोज करायला सुरुवात केलीस कॉलेजमध्ये असताना तू आणि तुझा दादा पण करायचा तर त्यावेळेस घरच्यांनी ह्याच्याकडे की पोरांचं हाऊस आहे म्हणून बघितलं का हे करिअर म्हणून करण्यासाठी प्रोत्साहन होतं? ऍब्सोल्युटली प्रोत्साहन. हॅलो हा उपेंद्र येतंय का? होतं का नव्हतं? ऍब्सोल्युटली येतंय प्रोत्साहन. माझ्या वडिलांचं आणि माझ्या भावाचं इतकं भांडण झालं होतं की नंतर माझ्यासाठी भांडण्याची माझ्या वडिलांमध्ये ताकदच नव्हती म्हणून माझा रस्ता खूप इझी झाला. पण नितीननी जेव्हा साऊंड सिस्टीम भेटली दादा तो खूप जास्त दादानी रस्ता क्लिअर केला असं म्हणायचं का? ऍब्सोल्युटली खरंय. अविनाश उपेंद्र मी त्याचा साक्षीदार आहे या प्रकाराचा. ऍब्सोल्युटली अमरला सगळं माहितीये कारण की माझे वडील म्हणायचे की हे तुम्ही जे करता आहात हे आपल्या लोकांचं काम नाहीये हे. आणि साऊंड सिस्टीम एक दिवस नितीन घरी घेऊन आला होता विकतच आणली होती त्यांनी आणि त्या काळामध्ये ती 1 लाख रुपये साऊंड सिस्टीम वगैरे होती. फेंडर नावाच्या कंपनीचे त्यांनी स्पीकर आणि मिक्सर आणला होता आणि कारण की हे काहीतरी हटके म्हणजे आमच्या घरात म्युझिक नाहीच आहे म्हणजे असं काही नाही की आय बिलॉंग टू अ म्युझिकल फॅमिली नथिंग लाईक बट आय थिंक आम्हाला दोघांनी काहीतरी करण्याची ती एक पॅशन होती आणि घरनं अजिबातच प्रोत्साहन नव्हतं इनिशियली. पण मी जसं म्हटलं तसं की मग अरुंडात एक दिवस घरी आले मग श्रीकांत पारगावकर एक दिवस घरी आले अनुराधा मराठे त्या वेळेला गायच्या त्या घरी रिहर्सलला यायच्या आणि मग त्यातनं असं वाटायला लागलं की अरे मग त्या बोलता बोलता म्हणजे अरे काही हे एवढं वाईट नाही दिसत एक क्षेत्र आणि बेसिकली काय त्यांचा कन्सर्न काही वाईट नव्हता वडिलांचा कन्सर्न खूप बरोबर होता की याच्यामध्ये फिक्स असं काही इन्कम आहे का किंवा अपॉर्च्युनिटीज काय आहेत का आजूबाजूचं कोणीच असं करताना दिसत नाही आपल्याला आणि त्या क्षणी नोकरी करणं हा एक यु नो सेफ हे आहे. सो दॅट वॉज हिज कन्सर्न विच आय ऑलवेज रिस्पेक्ट. बट इव्हेंच्युअली जसे आम्ही दोघंही आमच्या प्रोफेशन मध्ये प्रोग्रेस झालो नितीन सुद्धा झाकीर हुसेन किंवा आशाबाईंचं साऊंड इंजिनिअरिंग
स्वतः तो करतो किंवा अजूनही शिवमणीचा साऊंड इंजिनियर तो आहे. सो मग त्यानंतर हे बाबा आता गेले पण ते त्यांना नंतर खूप म्हणजे अभिमान वाटला त्या गोष्टीचा. आणि इनिशियल त्यांचा जो रेझिस्टन्स होता तो फक्त एक काळजीपोटी होता जो प्रत्येक बापाचा असेल. आज आपल्या मुलांनी पण एक वेगळी वाट जर निवडली तर आपण पण थोडेसे पॅनिक होऊ शकतो. म्हणजे आता नाही होणार कदाचित, आताचा काळ खूप वेगळा आहे आणि आता आपण खूप ओपन आहोत. आणि मी तर माझ्या मुलाच्या बाबतीत सांगितलं की व्हॉट आर यू वॉन्ट टू डू, यू डू इट फुल हार्टेड. कारण की कसं आहे की मला असं वाटतं की फ्युचर जे आहे ते तुमच्या डिग्रीवरती तुम्हाला काहीच मिळणार नाही. आता जर मिळणार तर तुमच्या अबिलिटीवरती आणि तुमच्या स्किल्सवरती मिळणार. सो ज्याच्यामध्ये आपली स्किल्स आपण एनहान्स करू शकतो एफर्टलेसली, ती गोष्ट जर आपण चूज केली नीटली विचारपूर्वक, तर आय थिंक दॅट कॅन बी द राईट थिंग फॉर द कमिंग जनरेशन. अविनाश मी ऍड करीन, माझ्या मते आईचा बऱ्यापैकी सपोर्ट होता याला. म्हणजे आई बऱ्याचदा पांघरून घालायची बाबांना कंट्रोल करायला. तसं आईला कळायचं काहीच नाही पण आईला फक्त म्हणजे त्याच्यामध्ये आईचं असं म्हणणं असं की नाही त्यांना जे करायचं विश्वास बस एवढंच, त्याला जे करायचं ते करू दे, तुम्ही मध्ये पडू नका. पण म्हणजे भांडण आईला जास्त कॉन्ट्रीब्युशन, आईचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे प्रचंड. आई आणि खूप किमतीची आहे आणि तिले असा कुठलाही नवीन पाथ जर चूज करत असेल तर शी विल ऑलवेज वेलकम. म्हणजे तसं तिला कधी अशी भीती नाही वाटत की तू ह्या रस्त्यावर चाललायस तर काय होईल, लोक काय म्हणतील. शी नेव्हर बॉदर्स अबाउट दॅट. सो शी वॉज ऑलवेज विथ अस. ग्रेट. ओके, अजून कोणी आहे नवीन काही प्रश्न? No, I just a final question, Avinash. Not final, maybe anybody want to ask. Avinash, Nitin काय करतो? Nitin, तुम काय म्हटला म्हणजे what is that Nitin has done? म्हणजे पुढे काय केलं त्याने Nitinने? Nitinने साऊंड सिस्टीम वगैरे घेतली ना खूप मोठी, कारण तो साऊंड इंजिनिअरिंग करत होता मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं. पण आता कोविड मध्ये जरा थोडासा म्हणजे त्यांनी आता थोडं एक फार्म हाऊस आणि अशी जमीन वगैरे घेतली आता त्यांनी औरंगाबादला. सो few years he might leave all this आणि त्याला तर जरा असं एक वेगळं शांत असं तिथे तो घर बांधतोय औरंगाबादला. सो कारण की मला तीन चार वर्षापासून भेटला होता त्याची, ती भली मोठी साऊंड सिस्टीम त्याने ARM मध्ये आणली होती. ते काहीतरी एक्झिबिशन होतं आणि ते त्याला तिथल्या इव्हेंटला तो म्हटलं. पण जस्ट क्युरियस की त्याने पुढे, कारण की तो पण एक इंजिनिअरिंग करून परत वेगळी वाट, त्याची पण वेगळी वाट आहे ऍक्च्युली टिपिकली, खूप वेगळी वाट आहे. त्यामुळे इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो व्हॉट ही इज डुईंग गुड इन हिज शिवामणी सारख्यांबरोबर साऊंड इंजिनिअरिंग करतो. खूप वर्ष करत होतो या सगळ्यांबरोबर. पण आता थोडस काय होत रे की साऊंड हायरिंगच्या बिझनेस मध्ये काय होतं की म्हणजे एक एज नुसार आता तो पण आपल्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठा ना, त्यामुळे त्याने असं डिसाइड केलं की एनफ ऑफ दिस. त्याची आता मुलगी, तिला तर ऑस्ट्रेलियात ऍडमिशन मिळालेली आहे. मुलगा आता लास्ट इयरला आहे, तो IIT मध्ये आहे. सो तो आता इज फ्री फ्रॉम रिस्पॉन्सिबिलिटी. सो ही हॅज डिसाइडेड नॉट टू म्हणजे बॉदर अबाउट एनिथिंग. तर तो जरा एक थोडं कूलर लाईफ, एक ही वॉन्ट्स टू बी अवे फ्रॉम द क्राऊड असं थोडस आहे. अविनाश तुझ्या फॅमिली बद्दल सांगा. मला एक मुलगा आहे आणि तो पण आर्टिस्टिक आहे पण त्याचं हे वेगळं आहे. म्हणजे यु नो त्याचं लहानपणापासून रायटिंग वरती खूप तो चांगला, त्याचं मध्ये पुस्तक प्रकाशित झालं व्हेन ही वॉज 16 इयर्स ओल्ड. सो तो खूप सुंदर लिहितो, कविता पण लिहितो, पुस्तकं पण लिहितो. पण मला असं वाटतं की त्याला जे करायचंय ते त्याला समजावं बेसिकली. कारण की द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असं ते म्हणतात ना, ब्लेस्ड आर दोज हु नो व्हॉट दे आर ब्लेस्ड विथ. सो आय फर्स्ट वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट इज इट दॅट यू आर ब्लेस्ड विथ. इज इट दॅट रायटिंग? इज इट दॅट यू कॅन इमॅजिन? ओके. सो मी त्याला असे कुठले बंधन नाही टाकले. त्याला 96% मिळाले 10th. त्याच्यानंतर त्याला आर्ट्स घ्यायची होती. सो त्यांनी आर्ट्स तो आता करतोय त्याच्यामध्ये. आणि जसा आता तो ग्रो होतो तसा आवडीनिवडी पण बदलतात मुलांच्या. So he's just exploring as of. आणि मी आता मुंबईलाच असतो मोस्टली. तर पण पॅन्डेमिकमुळे आमचा बिझनेस खूप जास्त हॅम्पर झाला. म्हणजे बऱ्याच फिल्म्स होत्या त्या बंद पडल्या, किंवा काही प्रोडक्शन हाऊसेस होती मित्रांची खूप जवळच्या, ते तर
slowly I think it will all start within coming few months. And I hope, and mala tumhala saganna request karayche last note varti fakt evadis ki atta honestly je live varti survive honare maje mitra musician hote tyanchi paristhiti khup changli nahi, so tyanna aamhi jevadi help karu shakat hoto tevadi kelelis ahe, pan jevha ata he sagla open out will, तेव्हा प्लीज मेक अ पॉइंट की तुम्ही पण थोडा वेळ काढून यु नो एक फॉर कमिंग वन इयर थोडस आपल्या मनामध्ये हा एक डाऊट असू शकतो की मी जाऊ का जाऊ नको, पण आता एव्हरीथिंग इज ओपन, आपण मॉलमध्ये जातो, आपण हॉटेलमध्ये जातोय, आपण सगळीकडे जातोय, तर आय डोंट अंडरस्टँड की ऑडिटोरियम्स आणि थिएटर्स ही का बंद ठेवण्यात आलेली, याच्या मागचं कुठले लॉजिक मला तरी आतापर्यंत कळलेलं नाही, पण आता असं अशी न्यूज आहे की 1 ऑक्टोबरला ऑडिटोरियम्स आय मीन थिएटर्स ओपन होत आहेत, सो प्लीज तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊन आणि हा थिएटर्स मध्ये जाऊन आणि आमच्या नाट्यगृहामध्ये जाऊन ऑडिटोरियम्स मध्ये जाऊन तुम्ही काही कार्यक्रम हे एक वर्ष तरी तुम्ही बघा की थोडा वेळ काढून या गोष्टी करा, त्यांनी तुम्हाला तर रिलॅक्सेशन आहेच, पण ही इंडस्ट्री परत रिग्रो होण्यासाठी, कारण माझ्या खूप जवळचे चांगले मित्र असे असे आहेत की ज्यांच्यावरती खूप वाईट परिस्थिती आहे, कारण की 1.5-2 वर्षाचा हा स्पॅन ऑलमोस्ट सगळंच आमची इंडस्ट्री पहिली बंद झाली, म्हणजे मला तो दिवस पण आठवतो की मी होणार सुपरस्टार, मी मेंटर होतो आणि फ्लोअरवरती पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं चलो बंद कर, मग तिथनं ते बंद झालं होता 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 सगळं आणि कसं की जिथे पब्लिक जमत तीच गोष्ट आमची आहे, म्हणजे म्युझिकचे प्रोग्राम्स आहेत, आम्हाला तसा फार फरक पडत नाही, कारण की मी रेकॉर्डिंग फील्ड मध्ये सुद्धा आहे, मी सिरियल्स पण आता मी आमची खूप एक गाजत असलेली सिरियल ही आहे सुंदरावनामध्ये भरली, बिग बॉस साठी पण तू म्हणला म्युझिक केलं, राईट, बिग बॉस हिंदीचे सगळे प्रोमोज आम्ही केले आहेत किंवा असे अनेक अनेक गोष्टी ज्या केलेल्या आहेत, त्यामुळे एवढा फरक आपल्याला पडत नाही, पण जे म्युझिशियन्स आहेत त्यांच्यासाठी खूप टफ टाइम आहे हा, सो आय थिंक माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की जेव्हा सगळं रिझ्युम होईल तेव्हा प्लीज तुम्ही सगळेजण आवर्जून थिएटरमध्ये जा, आणि आपल्याला जर कलेक्टिव्हली काही करता आलं ह्या आर्टिस्ट कम्युनिटीसाठी तर आपण त्याचा नंतर विचार करू, प्रसन्न इज अ ग्रेट ऑर्गनायझर आणि तो खूप म्हणजे सुपर्ब आहे ऑर्गनायझिंग मध्ये, सो आय थिंक तो इनिशिएटिव्ह पण चांगला घेऊन काहीतरी नक्कीच करू शकेल, नक्की करू, तुझा प्रोग्राम पुढचा प्रोग्राम एखादा पुण्यातला, माझा आता 28 तारखेला ऑनलाईन प्रोग्राम आहे दिदींवरती लता मंगेशकर, लिंक वगैरे पाठव की जरा काहीतरी पाठवतो, मी त्याचं पाठवतो, तो सुरेश वाडकर सुरेशजी ते दिदींची गाणी गातात आणि एक वेगळा असा परफॉर्मन्स आहे, मी अरेंजमेंट करतो त्या गाण्याची, नितीन शंकर म्हणून खूप मोठे अरेंजर आहेत ते आणि मी, नितीन शंकर म्हणजे ज्यांनी संजय लीला बन्सालीच्या सगळ्या पिक्चरचं रिदम अरेंजमेंट केलेत ते नितीन शंकर, ओके, सो ही इज विथ मी आणि आम्ही दोघ अरेंजर, मी आत्ताच ऍड शेअर करतो, सो दोज हु वॉन्ट टू जॉईन अस इट्स फ्री, तुम्ही जॉईन होऊ शकता त्या शोला 28 तारखेला, राईट, जरूर अविनाश आता या ग्रुप आय थिंक म्यूट केलं, आवाज म्यूट झाला तुझा, रेवती या कॉल वरती आहे, रेवती ओके, रेवती तुझा जो पहिला कीबोर्ड आहे तो मायावती तो तिच्याकडे आहे, अरे वा बाप रे, विकू नकोस, नाही नाही तिने विकला नाही आणि ती सांभाळते, रेवती आय थिंक तू थोडं बोललो पाहिजेस इथे, ऍब्सोल्युटली यार ऍब्सोल्युटली, तो कीबोर्ड PSR 270 कीबोर्ड आणि त्याच्या पॉवर सप्लाय सकट आहे तो, अरे वा बाप रे, आणि आपण किती कार्यक्रम केलेत आमर त्या कीबोर्ड वरती छोट्याशा, बाप रे, यस वा वा वा, फारच भारी, ग्रेट टू हिअर दॅट, अमर आय थिंक सो शी हॅज ड्रॉप्ड, ओके, आय थिंक सो वी आर ऍट द एंड, प्रसन्न अगदी परफेक्ट टायमिंग मध्ये, कारण अविनाशला अगदी हार्ट स्टॉप आहे नवला, त्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, प्रसन्न यू वॉन्ट टू कंक्लूड, नाही आता तूच कर, ठीक आहे, अविनाश खूप खूप छान वाटलं या कार्यक्रमाची, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की चार चांद लागले,
आणि आमच्याप्रमाणे सगळ्यांनाच नक्की हा खूप आनंद झाला असणार आहे. पण खरं सांगायचं तर तुझ्याशी गप्पा या एका एपिसोड मध्ये होऊ शकत नाहीत, त्यामुळे आपण नक्की अजून एक एपिसोड पुढचा नक्की घेऊ. त्याच्यात आणखीन बऱ्याच जणांना राहिलेले प्रश्न विचारावे असे वाटलेले अगदी नक्की घेऊ. तुझ्याही काही कामाला कंपोजिशन अजून ऐकायच्या राहिलेले आहेत खरं तर, त्याही आपण नक्की घेऊ पुढच्या वेळी. आणि परत एकदा व्हीआयटी ग्रुप तर्फे तुला धन्यवाद की तू आज वेगळं करिअर निवडून त्या करिअर क्षेत्रात एवढा अगदी म्हणजे जे अचीव केलेलं आहे ते आम्हाला सुद्धा अगदी अभिमानास्पद आहे आणि त्याबद्दल तुला खूप खूप अभिनंदन. आणि या आजच्या शो बद्दल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप थँक्स वेळ काढून सगळेजण इथे आले. आणि आय थिंक जर काही सगळं ओपन आउट झालं तर आपण लेट्स मीट पर्सनली असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. आपला मधला एक प्रोग्राम पेंडिंग आहे, तेव्हा भेटू आपण लवकर. हा तो प्रोग्राम आपण आता व्ह्यूच्या स्टुडिओ मध्येच करणार आहोत पुढचा. व्ह्यूच्या स्टुडिओ करू आपण. ऍब्सोल्युटली. नक्की नक्की. आपला घरचा स्टुडिओ आहे आपल्याला. सो ऑन दॅट नोट शैलेंद्र थँक्यू फ्रॉम जकार्ता अँड प्रसन्न वन्स अगेन यु आर ऑलवेज अ गुड अँड ग्रेट होस्ट आणि पार्टिसिपंट्स ऑल्सो. वैभव थँक्यू प्रसन्न आणि शैलेंद्र. थँक्यू अविनाश. थँक्यू 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 बाय बाय थँक्यू बाय बाय.